नमस्कार, गुड इवनिंग, नमस्कार सगळ्यांना. तरीने आपलं फेसबुक लाईव्ह सुरू झालेलं आहे. आपण फेसबुक वर आता लाईव्ह आहोत. ओके, आणि अशा रीतीने ऑकवर्ड पॉज सुरुवातीला थोडा ऑकवर्ड पॉज सुरुवातीला प्रत्येकाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला घडत होतं. नमस्कार सगळ्यांना. येस, हॅलो, गुड इव्हनिंग. आपलं फेसबुक लाईव्ह सुरू झालेलं आहे. तुमचा कोणाकडे आउटपुटचा स्पीकर चालू आहे का? नाही, फेसबुक कोणाकडे लाऊड ऑकवर्ड पॉज सुरुवातीला थोडा फेसबुक चालू आणि आलोय लाईव्ह आपण. हो, नाही मग ते आय थिंक जर म्यूट करू शकलास मला आवाज येतो. येस येस, मी म्यूट केलेलं. हाय कौस्तुभ, वेलकम सगळ्यांना. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या ह्या सेशनमध्ये, ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट, सो त्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. त्याच्यावरती गप्पा मारायला आज आपल्या बरोबर त्या त्या क्षेत्रातले मान्यवर आहेत. सो त्या सगळ्यांचं पण वेलकम, ऑफिशियली वेलकम करीनच, पण तोपर्यंत लोक जॉईन होत आहेत. सो एक अजून 2 मिनिटं थांबूयात आपण. हाय अलका, हाय प्रतीक. हळूहळू काउंट वाढतोय. ऑडियन्सचा ना, ऑडियन्सचा. तू आलीस म्हणल्यावर लगेच लोक काउंट वाढतोय असं ऐकल्यावर आजकाल भीती वाटते. पहिली गुड वन, गुड वन, थँक्स. रवींद्र सातपोते हाय, हाय गंधार, हाय अभिजित. गंधार सगळ्यांना हाय म्हणतोय. हाय गंधार, गंधार तोच गंधार आहे जो मला माहिती आहे, तो गंधार ना, डी बिरबल वाला गंधार. गंधार आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकच गंधार दिसतो. ऑफ द रेकॉर्ड गंधारने माझ्याकडनं एक कॅबरे गाणं गाऊन घेतलं एका नाटकात, त्यामुळे आम्ही खूप मज्जा केली होती तेव्हा. वा वा वा. आता ते ऑन द रेकॉर्ड झालंय. हा ठीक आहे, म्हणजे पण ते आता पॉडकास्टशी रिलेटेड नाहीये म्हणून काही प्रॉब्लेम. येस, ओके. लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत मी एक 2 मिनिटं बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बद्दल सांगतो आणि त्या बरोबरच माझ्याबद्दल पण सांगतो. सो नमस्कार, मी तेजस देवधर. मी गेली 12 वर्ष ऍज अ लाईट डिझायनर म्हणून काम करतोय. नाटक, इव्हेंट्स, त्याच्यानंतर अवॉर्ड शोज, फॅशन शोज, याच्यासाठी मी लाईट डिझायनर म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर लाईटिंग रेंटलची पण फर्म आहे माझी पुण्यामध्ये. सो अशा पद्धतीने इंटरव्ह्यू घ्यायचा किंवा गप्पा मारायचा, प्रश्न विचारायचे अशी मला काही समज नाही. पण बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या ह्या छोट्याशा इनिशिएटिव्ह मधून आपल्या स्टेजच्या मागे किंवा कॅमेराच्या मागे खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स काम करत असतात, तर ती डिपार्टमेंट्स पण तेवढीच महत्वाचं काम करत असतात आणि त्या पद्धतीची वेगवेगळी काय म्हणतात, वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात, वेगवेगळे विषय असतात, ते पण खूप जास्त महत्वाचे असतात जे लोकांसमोर आणता येतील का. आणि नुसत्या गप्पा न मारता ते थोडंसं इन्फॉर्मेशन ओरिएंटेड पण असू शकेल का, अशा विचारांनी मी सुरू केलं. ऑलमोस्ट आतापर्यंत 17 ते 18 सेशन्स झाली आहेत आणि त्या फील्डमधले सगळे मान्यवर आलेले आहेत. आणि तसेच आजचा आपला जो विषय आहे ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट, त्याच्यासाठी पण मराठीतला नंबर 1 पॉडकास्ट असलेली तृप्ती इकडे आली आहे. आणि ऑडिओ बुक्स मध्ये ज्या 2 कंपन्यांचं सगळ्यात मोठं नाव आहे, स्नोवेल आणि स्टोरी टेल, सो त्या दोघांचेही मेन लोक इकडे आलेले आहेत. सो त्यामुळे, आणि अजून एक त्याच्यात ऍड करायचं सांगायला झालं तर, म्हणलं तसं मला बोलायची फारशी सवय नाहीये. सो मी बोलताना जर तुम्हाला कोणाला काही ऑड वाटलं किंवा वाटलं की अरे हा काय बोलतोय, कसं बोलतोय, तर त्याबद्दल मी आधीच सॉरी म्हणतो. आणि फ्लो मध्ये गप्पा मारताना तुम्हाला वाटलं थांब आता मी बोलतो किंवा मी बोलतो, तर प्लीज तुम्ही कंटिन्यू करून आपण सेशन पुढे नेऊ शकतो. सो एक मिनिट, भरपूर लोक जॉईन झालेले आहेत. ओके,
सो बऱ्यापैकी लोक आलेली आहेत आणि आता तुम्ही रेडी असाल तर आपण सुरू करायचं. कूल, ग्रेट. नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या या ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्टच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज ह्या विषयावरती गप्पा मारायला आपल्या बरोबर त्या क्षेत्रामधले तीन दिग्गज उपस्थित आहेत. ऑडिओ बुक्स म्हणल्यावरती आपल्याला नेहमीच ह्या दोन कंपन्यांची नावं लगेच आठवतात, ते म्हणजे एक स्नोव्हेल आणि दुसरं स्टोरी टेल. सो स्नोव्हेल कडून आपल्या बरोबर गप्पा मारायला आलाय समीर. हाय समीर, वेलकम. हाय तेजस, थँक्स फॉर इन्व्हायटिंग. स्टोरी टेल कडनं आपला मित्र सुकिर्त गुमास्ते आलेला आहे, वेलकम. नमस्कार. येस, थँक्यू तेजस, दिग्गज वगैरे म्हटल्याबद्दल खरंच थँक्यू. नाही नाही, पण खरंच आहे, म्हणूनच म्हणतो, उगाच म्हणायचं असं नाही. आणि खर तर हिची काही ओळख आणि करून द्यायची गरज नाहीये, पण आता शोचा फॉर्मॅट आहे म्हणून आपल्या सगळ्यांची मैत्रीण तृप्ती इथे आलेली आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच आहे, प्लस ती खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण काम करत असते आणि मराठी मधला नंबर वन पॉडकास्ट सध्याचा तिचा आहे, गोलगप्पा नावाचा. सो तुम्ही नक्की ऐका जर कोणी ऐकला नसेल तर. सो वेलकम तृप्ती. थँक्यू तेजस, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सो अशा तऱ्हेने मी माझ्याकडनं एक छोटस वेलकम केलंय आणि आता सगळ्याचा पार्ट इंट्रोडक्शनचा. सो मी नेहमी म्हणतो तेजस चिलिंग तेजस फ्रीज झाला, हँग झाला. येईल येईल, ते चालू झालं झालं असं झालं नाही तर फाऊल असतो, त्यामुळे काळा काळा टीका लागून गेला. हो खरे, ये आला 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 आला. येस, वा वा. सॉरी एमएसएबीला थँक्यू, आमच्याकडचे लाईट गेले सगळे. ओ नाईस. हो म्हणजे तू परत एकदा जाशील बहुतेक, कारण लाईट झाला, अडकला असतो परत. आय थिंक वायफाय बंद झालं असेल ना आता. येस, वी आर स्टील लाईव्ह. आय होप आता प्रॉब्लेम येणार नाही. आपण आहोत, आय एम सो सॉरी. नो प्रॉब्लेम टू एमएसईबी, बट आपण जिथून अडकलो होतो तिथून परत सुरुवात करू. आपण इंट्रोडक्शन पासून सुरुवात करू. सो मला वाटतं तृप्ती तू इंट्रोडक्शन देशील पहिल्यांदा तुझी. बरं, इंट्रोडक्शन असं की ऑफकोर्स तुम्ही मला सगळे ऍज अन ऍक्टर किंवा ऍज अ कॉमिक ओळखता, तुम्ही माझे व्हिडिओज पाहिलेत, पण पॉडकास्टर म्हणून माझी जी ओळख झाली ती गेल्या एका वर्षात झालेली आहे आणि ती पण खूप ऍक्सिडेंटली झाली होती. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की मी एक व्हॉइस आर्टिस्ट पण आहे. मी डिस्नी आणि डिस्कवरी साठी खूप आधी खूप डबिंग्स करायचे, मग मी घर विकत घेतलं आणि मग मी डबिंग सोडलं, कारण मला नाटक करायचं. पण कारण नाटक करता करता तुम्हाला डबिंग करता येत नाही, बाकीचं काम करता करता. सो मला अभिनय या क्षेत्रात काम करायचं होतं म्हणून डबिंग माझ्यातनं सुटलं. पण असं झालं की मी मध्येच स्टोरी टेल साठी किंवा असं छोटे छोटे डबिंग करायचे आणि तसं आयबीएम ला एकदा मी बुकमायशो साठी एक हॉरर स्टोरी करायला गेले आणि तिथे मला त्यांनी विचारलं की मराठीत आम्ही रिजनल कॉन्टेंट बनवतोय तर तुला पॉडकास्ट करायला आवडेल का. मलाही माहिती नव्हतं पॉडकास्ट काय आहे, पण मी उडी मारली, म्हटलं हो आपण करू. तर काय करशील, म्हटलं आपण गप्पा मारू. आणि तसा माझा हा पॉडकास्ट माझी ही जर्नी आहे, प्रवास आहे, तो सुरू झाला. आणि आज मी अगदीच खूप माझी छोटीशी माझी छोटी छोटासा एक्सपिरियन्स आहे पॉडकास्टरचा, त्याच्या त्या काय म्हणू त्या ग्राउंड वर बोलणार आहे, त्यामुळे मला खूप मज्जा वाटते. तर थँक्यू तेजस फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू थँक्यू, तू आलीस. आणि मी सगळ्यांना सांगायला मला नक्की आवडेल की तुझं ऑलरेडी काम चालू होतं, त्याच्यातून तू छोटासा ब्रेक आता सेशन अटेंड करायला इकडे आलीस आणि तू आल्यावरती परत पळणारेस तुझ्या शूटला. सो खूप थँक्यू समीर, तुझ्याबद्दल सांगशील. शुअर. तसा मी फारसा तुमच्या क्षेत्राशी आधीपासून निगडीत नाहीये. मी सगळी वाईट कामं केली आहेत, म्हणजे टिपिकली इंजिनिअरिंग MBA, अजून एक काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन, सगळे वाईट कामं करून काही वर्षांपूर्वी स्नॉवेल सुरू करण्याचा घाट घातला आम्ही काही मित्रांनी. आणि जवळपास आता 9 वर्ष झाली स्नॉवेल सुरू करून. आता एका वेगळ्या ट्रॅजेक्टरीवर स्नॉवेलला नेण्याचा आमचे प्रयत्न चाललेत. सो गेल्या काही 9 वर्षांमध्ये आम्ही ऑडिओ आणि तू जो आत्ता विषय ठेवलाय ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट,
सो आम्ही टिपिकली इंडस्ट्री वाईड त्याला नॉन म्युझिक ऑडिओ कंटेंट असं म्हणतो. सो त्या स्पेसिफिक स्पेसमध्ये आम्ही गेली बरीच वर्ष, बरीच कामं केलेली आहेत, बरीच एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. आणि जसं तू म्हणाला ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट या सोकल्ड इंडस्ट्री वाईड नोन टर्मिनॉलॉजीज आहेत म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं जास्ती बोललं जातं बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी, पण याचे पण बरेच व्हेरिएशन्स असतात. सो ते सगळे व्हेरिएशन्स ऑडिओ ड्रामा असेल, ऑडिओ मूवीज असतील, टॉक शोज असतील, नॉन फिक्शन वेगळे पॉडकास्ट असतील. सो असे बरीच कामं आम्ही ह्या स्पेसमध्ये केलेले आहेत. आणि आमच्या टीममध्ये ऍक्च्युली दोन जण आहेत, त्यांनी तृप्तीला हाय सांगितलंय, कारण मी तृप्तीला फर्स्ट टाइम भेटतोय, पण अंजली कुलकर्णी जी वर्ल्ड स्पेस रेडिओमध्ये काम करायची, शी वॉज अ प्रोग्राम डायरेक्टर देअर. सो अंजलीनी तुला हाय सांगितलंय तृप्ती. ओ वाव. आणि सुकीर्त आणि योगेश या दोघांनाही मी स्टोरी टेलमुळे ओळखतोच, त्यामुळे दिस इज माय फर्स्ट इंटरॅक्शन विथ तृप्ती आणि तेजस यू. सो थँक्स तुला तेजस की तू एक खूप सुंदर उपक्रम चालू केलाय बॅकस्टेज ब्रॉडकास्टमध्ये. ऍक्च्युली ह्या मीडियमला स्टेजच नाहीये तसं बघायला गेलं तर, कारण सगळंच हवेत आहे, पण त्या हवेत असण्याची पण एक प्रचंड मेहनत असते. त्या प्रत्येक गोष्टी मागे काय काय लोक मेहनत करतात, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारची लोक मेहनत करतात. सो आय थिंक हे एक्सपर्ट्स तर आहेच इथे, आणि मी पण माझ्याकडनं 2 सेंट्स त्याच्यात आजच्या डिस्कशन मध्ये कॉन्ट्रीब्युट करेल. थँक्यू. थँक्यू समीर. सुकीर्त तुझ्याबद्दल. Yes, नमस्कार, मी सुकीर्त गुमास्ते आणि मी आत्ता स्टोरीटेल मध्ये पब्लिशिंग मॅनेजर म्हणून काम करतोय. मराठी भाषेसाठी मी काम करतोय विशेष, आणि माझी सुरुवात नाटकातनं झाली. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 वर्ष थिएटर मी करत होतो. तेजस आणि माझी पण बऱ्याच वेळा भेट लाईट रूम मध्येच आपली व्हायची. आणि मग नाटकानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये, आणि मी जवळजवळ 8 वर्ष हार्डकोर रिपोर्टर म्हणून काम करत होतो. सकाळमध्ये काम केलंय, टाइम्स मिडडे मध्ये मी ऍज अ जर्नलिस्ट म्हणून काम केलं. त्यामुळे 8 वर्ष रिपोर्टिंग मध्ये काम केल्यामुळे, जर्नलिझम मध्ये काम केल्यामुळे माझा फिक्शनचा सेन्स खूप चांगला झाला. त्यामुळे दुःखचा पार्ट, पण मग जर्नलिझम नंतर मला फिक्शन मध्ये काहीतरी करायचं होतं. त्यामुळे स्टोरी टेलच्या हार्डकोर टीम मध्ये, म्हणजे जेव्हा योगेश दशरथ इंडिया हेड स्टोरी टेलचा, त्यांनी जी फॉर्म केली होती टीम पहिली, तर 4 वर्षापासून मी स्टोरी टेल मध्ये काम करतोय. स्टोरी टेल बद्दल मी थोडस सांगतो. स्टोरी टेल हे प्लॅटफॉर्म आहे डिजिटल स्ट्रीमिंगचा, आणि याच्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्लिश, आता तर बंगाली, तमिळ आणि मल्याळम या भाषेतली 1.25 लाख जास्त पुस्तकं आहेत. हा सेम मी म्हणेन की ऑडिओ बुक मधला नेटफ्लिक्स म्हणता येईल, कारण 2 गोष्टी त्याच्यामध्ये, एक तर ऍक्विजिशन, म्हणजे जी वेल नोन पुस्तकं आहेत त्याचे राईट्स घेऊन आपण ते ऑडिओ मध्ये करतो. ऍट द सेम टाइम आपण ओरिजिनल कंटेंट क्रिएट करतो, त्याला आपण स्टोरी टेल ओरिजिनल म्हणतो. म्हणजे खास ऑडिओसाठी आजच्या काळातल्या एंटरटेनिंग एपिसोडिक गोष्टी किंवा नॉवेल्स तयार करायची. सेम लाईक अ नेटफ्लिक्स, की त्यांच्याकडे फ्रेंड्स आहे, बाहुबली आहे, बट ऍट द सेम टाइम स्वतःचं स्ट्रेंजर थिंग्स आहे, नार्कोस आहे. सेम तशाच पद्धतीने ऑडिओ माध्यमात आम्ही काम करतोय, आणि मराठीतला जो ओरिजिनल कंटेंट क्रिएट जो करायचा आहे तो सगळा मी बघतो. थँक्यू. आणि तेजस, आणि मला छान वाटतंय की म्हणजे हा विषय तू निवडलास, ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट, त्यामुळे छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू तुमच्या तिघांचं परत एकदा खूप वेलकम. आणि खूप महत्वाचा विषय आहे हा, कारण की आपल्याकडे खूप लोक आहेत आता जे ऐकतात आणि ह्या विषयांवरती त्यांना नॉलेज आहे, पण खूप असे काही लोक आहेत की ज्यांना ह्याबद्दल माहिती नाही. सो मला खूप जेन्युइनली वाटलं की लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे की ते नक्की काय असतं. सो ओके, सो आपण सुरू करूयात सेशन मधल्या प्रश्नांना. सो मी नेहमी विचारतो तसा पहिला प्रश्न माझा आहे की ऑडिओ बुक म्हणजे नक्की काय याच्याबद्दल सांगाल का, आणि पॉडकास्ट म्हणजे काय याच्याबद्दल सांगाल का. सो कोण सुरू करत आहे तुमच्यापैकी? ओके. सो आय थिंक हा अतिशय काय म्हणता येईल, बेसिक लेवलला जर याला, या प्रश्नाला टॅकल करायचं झालं, तर मी जसं आधी म्हटलं की नॉन म्युझिक ऑडिओ स्पेस, सो गाणं नसलेलं, म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये पद्य आणि गद्य असं म्हणतो, सो गद्य ऑडिओमध्ये. सो ह्या पद्धतीने हे खूप बेसिक लेवलला डिफाईन होऊ शकतं. आणि ऑडिओ बुक्स म्हणजे बेसिकली ज्याला आपण म्हणतो की एक्झिस्टिंग पुस्तकं जी असतात काही पब्लिश झालेली वेगवेगळ्या विषयांवरची, मग ते फिक्शन असू दे किंवा नॉन फिक्शन असू दे, सो त्याला
ऑडिओ माध्यमात रूपांतर करून स्ट्रीमिंगद्वारे किंवा डाउनलोडद्वारे लोकांना ऐकण्यासाठी केवळ अवेलेबल करून देणं, त्याला ऑडिओ बुक्स म्हणतात. आणि मी असं म्हणेल की पॉडकास्ट अगेन हा एक गद्य प्रकारच झाला, पण पॉडकास्ट ही टर्म माझ्या अंदाजाने 2003-04 सुमारास एका BBCच्या जर्नलिस्टने इंट्रोड्यूस केली होती. सो माहिती पण अशी ऍक्सिडेंटली इंट्रोड्यूस झालेली टर्म आहे. आयपॉड त्या काळात बराच गाजत होता, आयपॉड आणि ब्रॉडकास्ट ह्याचं कुठेतरी मिक्सचर करून ते पॉडकास्ट ही टर्म आली. आणि अगेन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय म्हणतात त्याला, जे पद्य नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतील, टॉक शोज असतील, गप्पा असतील, इंटरव्ह्यूज असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात जर पॉडकास्टचे विषय आपण बघितले तर बऱ्यापैकी एक्सपर्ट्स त्या त्या विषयातले त्यांच्या त्यांच्या विषयातलं पॉडकास्ट सादर करतात. मग ते सायन्स रिलेटेड असेल, रिप्लाय ऑल सारखा काही पॉडकास्ट असेल, इकॉनॉमी या विषयातला एखादा पॉडकास्ट असेल. सो ह्या गोष्टींना गेल्या काही वर्षात बरीच चालना मिळाली आहे. पण अगेन मी असं म्हणेन की हे थोडेसे वेस्टर्न कंट्रीज मधनं आलेले बजवर्ड्स आहेत, पण हे जे काही सोकॉल्ड एक ऐकण्याचं कल्चर आहे हे आपल्याकडे बऱ्याच वर्षांपासून होतं. आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे सुद्धा असे सोकॉल्ड ऑडिओ बुक्सचे पण प्रयोग झालेले आहेत. त्याच्यात मला एक दोन नावं म्हणजे अगदी काय म्हणता येईल आवर्जून घ्यावीशी वाटतात, ती म्हणजे वीणा देव, डॉक्टर वीणा देव ज्या आहेत त्या गेली माझ्या अंदाजाने गेली 30 वर्षांपेक्षा जास्ती गोनी दांडेकरांच्या पुस्तकांचं अभिवाचन करतात. सो ते लाईव्ह शो करायचे आहे आणि त्याच्या त्याच फक्त प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी त्यांनी CDs काढल्या होत्या बऱ्याच वर्षांपूर्वी. सो आय थिंक त्याला काय म्हणता येईल असं एक म्हणता येईल की कदाचित एक सोकॉल्ड ऑडिओ बुकच्या दृष्टीने झालेला एफर्ट. आणि रिसेंटली काही वर्षांपूर्वी गाजलेलं म्हणजे आकाशवाणीवर अतुल पेठे सरांनी कोसला ह्या कादंबरीचं ऑडिओ रूपांतर केलं होतं. सो ते पण कन्व्हेन्शनल वेस्टर्न कल्चर मधलं ऑडिओ बुक नव्हतं, ते ऐकावं लागेल काय होतं, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. पण आमच्या अभ्यासांनी म्हणा किंवा आम्हाला आम्ही जेवढं काही शिकलोय त्या हिशोबाने मी साधारणतः ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट या पद्धतीने डिफाईन करू शकेल. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे ना तसं तेजस ऑडिओ बुक मराठी माणसाला नवीन नाही आहे. कारण तर तसं बघायला गेलं तर आपण पु ल देशपांडे आणि वपू काळे हे खूप आपण आयडियल स्टोरी टेलर्स मानतो की ज्यांनी सुरुवात कधी म्हणजे जेव्हा ऑडिओ बुक ही संकल्पना पण नव्हती तेव्हापासून त्यांनी ती सुरुवात केली. पण झालं असं की 90 नंतर म्हणजे आता पु ल देशपांडे, शिरीष कणेकर, दमा मिराजदार सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ऑडिओ फॉर्मॅटमध्ये गोष्टी सांगायला सुरुवात केली. पण 90s नंतर ना त्याचा प्रोफेशनली किंवा मार्केट म्हणून असा कधी विचारच केला गेला नाही. तसं बघायला गेलं तर आपण प्रवचन आणि कीर्तन ऐकत आलो अगदी लहान, म्हणजे खूप म्हणजे आधी पुस्तकं लिहिली नंतर गेली, आधी सांगितली गेली. मग ऑडिओ हे खूप जुनं आहे, पण झालं असं की त्याचे जे प्रयोग जे झाले ना ते खूपच प्रायोगिक तत्वावरती किंवा असे कमर्शियली झाले नाहीत. परदेशामध्ये काय झालं, परदेशामध्ये त्यांनी ते स्ट्रक्चराइज त्याला एक त्याला स्वरूप दिलं ज्यातनं तुम्ही इंडस्ट्री डेव्हलप करता, त्यातनं तुम्ही पैसे कमवता अशा पद्धतीने ते. आणि आता ते स्वरूप हळूहळू म्हणजे तसा उदय झालाय असं मी म्हणेन, मोर दॅन ते एस्टॅब्लिश झालंय यापेक्षा म्हणून त्याचा उदय झालाय. जसे वर्ष जातील तसं ते वाढत जाईल असं मला वाटतं अजून जास्त. ओके तृप्ती तुला काही किंवा पॉडकास्ट? आय थिंक समीर आणि सुकीर्तनी हे खूप खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. आय थिंक दॅट्स व्हॉट इट इज. आणि मला अशी मजा ही वाटते की मला वाचन अजिबात आवडत नाही, म्हणजे मी एकतर डिस्लेक्सिक आहे त्यामुळे माझा गरबा चालू असतो, असं 5 वर्ड्स पुढे 3 वर्ड्स मागे असं चालू असतं माझं, त्यामुळे इट्स इनसेन. बट म्हणजे ऑडिओ बुक्स त्यामुळे मला इतका स्टोरी टेलमुळे तर मला इतका फायदा झाला की जेवढी पुस्तकं मला आयुष्यभर ऐकायची होती वाचायची होती ती सगळी आता हळूहळू मी ऐकतीये. आणि दॅट बिकम्स मच इझियर कारण खूप वेगवेगळी लोक असतात, खूप वेगवेगळे स्टुडंट्स असतात. आपण काही लोकांना वाचून कळतं, काही लोकांना ऐकून कळतं, तर त्यामुळे इट इज अ ह्यूज कॉन्ट्रीब्युशन इवन इन द फॅक्ट दॅट पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इट्स अ फॅन्टॅस्टिक वे. ऑल्सो पॉडकास्ट इज अनदर की तुला जे हवं ते तुला ऐकता येतंय. म्हणजे मला डिस्कवरी चॅनलवर जाऊन एखादी गोष्ट बघायची गरज लागत नाही, मी नुसता एक पॉडकास्ट शोधला की ते माझ्या कानात पटकन ऐकू येतं, विच इज अ फॅन्सी थिंग आय बिलीव्ह. सो या, आणि मला खूप मज्जा वाटते की मी ऍक्सिडेंटली या पहिल्या म्हणजे काय म्हणू फ्रंटियर वरती आले. मी मला माहिती नव्हतं की मी इथे पोहोचेन, बट दॅट्स अमेझिंग.
ग्रेट ग्रेट. नाही नाही हे भारी आहे. तुम्ही तर सगळ्यांनीच ती जर्नी खूप छान सांगितलीत आणि दोघही तुम्ही म्हणलात आता बोलताना की हो आपल्याकडे छपाई प्रिंटिंग जोपर्यंत सुरू झालं नव्हतं त्याच्या आधीची सगळी माध्यम होती ती आपण ऐकतच आलो आहोत, पण कालांतराने थोडस त्याच काय म्हणतात व्यावसायिक म्हणून न बघितलं गेल्यामुळे मध्ये काही काळ ते कमी झालं होतं. आणि झालं कसं की आता जसं आपल्याकडे चित्रपटासाठी थिएटर आहे किंवा तुला नाटकासाठी ऑडिटोरियम आहे, झालं असं की तसं ऑडिओ बुक साठीचं असं कुठला प्लॅटफॉर्म नव्हतं. पण आता इंटरनेट जिओ ज्या पद्धतीने आपल्याकडे आता डाटा उपलब्ध झाला त्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हा खूप चांगला एक त्याला एक हे मिळाला प्लॅटफॉर्म मिळाला ऑडिओ बुक्स. बरोबर. मला त्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या बोल 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 समीर. नाही 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 गो इट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या ह्याच्यावरच मला जनरल विचारावं असं वाटतंय की आता हे खूप गैरसमज असू शकतो पण येस मला खूप लोकांचं असं म्हणणं असतं की पुस्तक वाचणं हे क्लासी आहे आणि मग आम्ही पुस्तक ऐकायचं का, तर ह्याच्याबद्दल तुम्ही दोघं काही सांगू शकाल का, कारण की मला वाटतं हा गैरसमज आहे. हो आम्ही हे खूप फेस केलं कारण जेव्हा आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस एक साधारण असं होतं ना की हा आता ऑडिओ बुक्स म्हणजे काय पुस्तकं बंदच होणार किंवा आता कोणी वाचणारच नाही किंवा असं एक साधारण होतं आणि त्यामुळे जे प्रकाशक होते ते थोडे सुरुवातीला रिलक्टंट होते, त्यांना असं वाटलं की त्यांचा बिझनेस कुठेतरी कमी होईल. पण हे अगदी आत्ताही आम्ही सांगतोय की मला असं वाटतं की ऑडिओ बुक्समुळे पुस्तकं छापील वाचण्याचं प्रमाण वाढणार आहे, कारण होतं असं तुमची गोडी निर्माण होते. आणि साधी गोष्ट आहे, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर हॅरी पॉटरचा पुस्तकाचा खप पिक्चर येऊन गेल्यानंतरच वाढलं, किंवा अगदी वाईट उदाहरण द्यायचं झालं तरी दुनियादारी पिक्चर कसा का असेल ना, पण पिक्चर आल्यानंतर पुस्तकाचा खप खूप जास्त वाढला. त्यामुळे आपल्याला एका फॉर्मॅट मधली जेव्हा गोष्ट आवडते ना आपण त्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये बघतो. अगदी घरातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मी आणि माझ्या बायको उर्मिला आम्ही काही इंग्रजी साहित्याचं काय आम्हाला ओळख नव्हती आणि काय इतकं आम्ही ग्रेट वाचत पण नव्हतो, पण जेव्हा आम्ही ऐकायला लागलो ना तेव्हा आम्हाला इंग्रजी लेखक कळले, मग आम्ही सटल आर्टने सुरुवात केली आणि मग आता आम्ही जेव्हा जातो तेव्हा पुस्तकाच्या दुकानामध्ये इंग्लिश शेल्फ आम्ही चाळतोय. ही सुरुवात कुठनं झाली, ऑडिओ बुक्स मधनंच झाली. इव्हन तेजस जे 80s मध्ये जन्मले त्यांनी थिएटर किंवा कलेकडे पु ल देशपांडे हा खूप इन्स्पिरेशनल मुद्दा होता आणि पु ल देशपांडे समजले कशामुळे तर ऑडिओमुळेच समजले. त्यामुळे मला असं म्हणायचं की मार्केट जे ना पुस्तकांचं ते ऑडिओमुळे वाढणार आहे ते कमी अजिबात होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. तेजस मी याच्यात दोन दोन वेगळे पर्स्पेक्टिव्ह थोडेसे ऍड करेल. ते म्हणजे असे की लोक इनव्हेरिएबली कम्पेअर करतात पुस्तकांना आणि ऑडिओ बुक्स पर्से, पण मला असं वाटतं ही अत्यंत स्वतंत्र माध्यम आहे, त्यामुळे मला ऍक्च्युली ऑडिओ बुक ही टर्म थोडीशी काय म्हणता येईल मिसलिडिंग वाटते. कारण गोष्टी सांगणं आणि गोष्टी ऐकणं हे एक वेगळं स्किल आहे. दिस इज अ परफॉर्मिंग आर्ट, एक कम्प्लीट वेगळा कला प्रकार आहे. आणि शेवटी कसं असतं की तुम्ही एखाद्या पुस्तकावर जेव्हा चित्रपट येतो किंवा एखाद्या पुस्तकावर जेव्हा नाटक येतं ते पण लोक कम्पेअर करतातच की अरे नाही ते पुस्तक वाचताना मला बरं वाटलं पण ते नाटक बघताना काही बरं नाही वाटलं. आणि जसं आता सुकीर्त राईटली म्हणाला की लोकांना ते प्लॅटफॉर्म्स ऑडिओ बुक कुठे कन्झ्युम करायचे किंवा हे नॉन म्युझिक ऑडिओ कंटेंट आपल्याकडे प्रायव्हेट रेडिओ चॅनलनी तेवढी आस्था या माध्यमांबद्दल कधी दाखवली नाही, पण कदाचित दॅट्स अ सॅड पार्ट ऑफ इट, बट तोच मुद्दा आहे. त्यामुळे लोकांना ना कुठलं तरी एक नवीन माध्यम अवेलेबल झालंय पण अंडरलाईनिंग कंटेंट इज सेम. त्यामुळे आय थिंक मीडियम माध्यम ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. मला असं वाटतं की ओव्हरऑल लोकांची अभिरुची वाढणं कंटेंटच्या बाबतीत मग ते चित्रपट असू दे नाटक असू दे पुस्तक असू दे हे वाढायला कुठेतरी या माध्यमांनी मदतच होणार आहे. अगदी जसं सुकीर्त राईटली म्हणाला तसं ते एनहान्स होणार आहे. त्यामुळे कम्पेअर करण्याची मला नाही वाटत काही आवश्यकता आहे कारण हे दोन अत्यंत सेपरेट प्रकार आहेत. आणि इथे मी ना दोन सॉरी थोडंसं जास्ती बोलतोय पण दोन इंटरेस्टिंग गोष्टी मी ऍड करेल. लोक म्हणतात की भारतात ऑडिओ बुक्स थोडेसे उशिरा आले वगैरे, पण असं नाहीये. 1996-97 साली चेन्नई बेस्ड एक ग्रुप आहे ज्या ग्रुपचं ऍक्च्युली मूळ नाव अजूनही आय थिंक तो ग्रुप इंटॅक्ट आहे, थ्री ब्रदर्स अँड व्हायलिन नावाचा एक ग्रुप आहे चेन्नईमध्ये. सो त्यांनी कराडी टेल्स नावाचा एक ब्रँड ऑडिओ बुकचा आणला होता. सो ते काय करायचे सुरुवातीला की लहान मुलांसाठी पुस्तकं ऐकून वाचायची कशी
अशा पद्धतीचं त्यांनी एक सुंदर आर्टवर्क असलेले पुस्तकं आणि त्याच्या सीडीज असं दोन्ही द्यायचे. सो दॅट वॉज अगेन अन इम्पॉर्टंट एफर्ट इन टर्म्स ऑफ म्हणजे तुमचं वाचनाचं कल्चर, वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने पण एक ते चांगलं पाऊल होतं. त्यांचं कंटेंट इंग्लिशमध्ये होतं पण तसा पण एफर्ट झालेला आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण आपल्याकडे असे एफर्ट झाले नाही, झालेत. पण लाईक आता या डिजिटल स्पेसमुळे सगळ्या गोष्टींना वेगवेगळे डायमेन्शन्स मिळत आहेत. सो आय थिंक हे सगळ्या गोष्टी ॲडअप होणार आहेत, लोकांना वेगवेगळे ऑप्शन्स मिळून हे कुठेतरी जाऊन वाढणारच आहेत या गोष्टी. या दॅट्स ट्रू. म्हणजे समीर जसं म्हणला ना की इट इज आपण त्या माध्यमाला खूप इंडिपेंडेंटली नाही बघत आहोत. जसं एकदम सिम्पल आहे किंडल, म्हणजे मला किंडल ही गोष्ट पटतच नाही, कारण मला असं वाटतं पुस्तक हे हार्ड कॉपीच असलं पाहिजे. मला एखादं पुस्तक आवडत असेल तर ते मी 100% विकत घेते, पण ते वाचते कधी हे मला माहित नाही. सो तेव्हा ऑडिओ बुक्स तुमच्या पिक्चर मध्ये, म्हणजे तू हॅरी पॉटर ट्रेन मध्ये घेऊन जाऊ शकत नाहीस कारण बॅग ऑलरेडी हेवी असते तुझी. पण ऍट द सेम टाइम मी जर ट्रेन मध्ये असेल किंवा मी ड्राईव्ह करत असेल तर मी हॅरी पॉटर जर म्हणजे माझ्या ऑडिओ बुकला मी प्ले केलं तर मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये मी 100% एक पुस्तक एक 5 दिवसात संपवू शकते, जरी मला इथल्या इथे जायचं असेल तरी. सो त्या काही प्लस पॉइंट्स आहेत ज्या गोष्टी आहेत. मग ऑल्सो आय एम समबडी हू मेक्स अ लॉट ऑफ पॉइंटर्स ऑन माय हार्ड कॉपी. तर मला असं वाटतं की मी जेव्हा ऐकते ना तेव्हा ते ऑलरेडी एकदा प्ले झालेलं असतं आणि मग ते पुस्तक मला एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह देतं जी हार्ड कॉपी असते ती. त्यामुळे आय थिंक इट्स अ लवली वे. आणि त्यांनी काही मला नाही वाटत की कुठली बुक्सचा सेल कमी होईल असं मला नाही वाटत. आणि त्यात मला असं पण ऍड करायचं, आता मी म्हणलं तसं की आधी प्लॅटफॉर्म नव्हता, आता प्लॅटफॉर्म आल्यामुळे म्हणजे आता कसं डिजिटल स्ट्रीमिंग मध्ये तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी, तिथे तुम्हाला थेट आकडेवारी मिळते, कोण लोक काय ऐकतायत किती ऐकतायत थेट आपल्याला कळतं. तर मी नक्की आनंदाने सांगू शकतो की मागच्या वर्षीपेक्षा आता लॉकडाऊनचाही त्याचा फायदा झाला ऑडिओ बुक साठी, 8 पटीनी कन्झम्पशन म्हणजे सबस्क्रायबर्स वाढले. आणि हे अशी लोक आहेत की जे महिन्याला पैसे देत आहेत ऐकण्यासाठी, पैसे देऊन ऐकतायत. आणि उलटा प्रवास पण चालू झाला होता. आम्ही स्टोरी टेलचं स्वतः ओरिजिनल ज्या काढतोय त्या आता आम्हाला बऱ्याच पब्लिकेशन हाऊस अप्रोच होत आहेत की ते आपण छापूया. त्यामुळे आता आम्ही 4 नॉवेल स्टोरी टेल ओरिजिनलचे रोहन प्रकाशनतर्फे आणि मेनका प्रकाशनतर्फे छापली गेली. म्हणजे उलटा आधी पुस्तकांचा ऑडिओ आता तो उलटा प्रवास पण चालू झालाय. आणि तो परदेशात कधीच चालू झाला होता तर आपल्याकडे पण चालू झालाय. म्हणजे हा प्रवास असा थोडासा काय म्हणतात एकमेकांची खूप इंटॅक्ट आहे, ऐकणं वाचणं आणि ऐकलं तर वाचता येईल किंवा वाचलं तर ऐकता येईल, हे दोन्ही खरं तर एकमेकांशी खूप जास्त कनेक्टेड असल्याने अगदी 100% तुम्ही खूप छान सांगितलं की ह्याचा कशाचाही पुस्तकांवरती परिणाम, छापील पुस्तकांवरती कधीच परिणाम होणार नाही, झाला तर नक्कीच त्याचा खप वाढू शकतो. आणि हो, हे खूप महत्वाचा मुद्दा होता, म्हणूनच मी पहिल्या ह्याच्यातच हा प्रश्न विचारला. कारण की लोकांचं नेहमीच म्हणणं असतं आणि मला असं वाटतं की आता तुम्ही जे छान एक्सप्लेन केलंय त्याच्यामुळे त्यांचा पण त्या विचाराला एक नक्कीच दुसरी वाट मिळेल की अरे नाही नाही हा पण पर्स्पेक्टिव्ह आहे आणि आपण असा विचार करायला पाहिजे. सो थँक्यू ह्याचं छान एक्सप्लेनेशन दिल्याबद्दल. तर मला आता थोडस अजून इकडे वळायचंय. तृप्ती, तुला असं विचारायचंय की आता मराठीतला नंबर 1 पॉडकास्ट तुझा आहे, तर इथे खूप अशी लोक आहेत कदाचित, आपण तू आता खरं तर सांगितलंस पॉडकास्ट म्हणजे काय आहे आणि कसं चालतं, पण बऱ्याच काही लोकांना त्याच्याबद्दल कल्पना नाहीये. जेव्हा मी हे टायटल आपलं पोस्टर पब्लिश केलं तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं पॉडकास्ट वरती काय बोलायचंय, म्हणजे काय असतं, असे अगदी खूप नॉर्मल आणि जेन्युइन प्रश्न आले. सो मला वाटतं तू काही थोडक्यात सांगू शकलीस की तुझी जर्नी कशी सुरू झाली आणि त्याच्यातून काय घडत गेलं आणि त्याचा तुला तुझा पॉडकास्ट करताना काय फायदा झाला, तर आम्हाला खूप मजा येईल ऐकायला ते. शुअर आहेत. म्हणजे एकतर आपल्या ट्रॅफिक मध्ये पॉडकास्ट इज अ ब्लेसिंग, कारण तुम्ही सतत काहीतरी इन्फॉर्मेशन ऐकत असता. मला कशाबद्दल ऐकायचं, मला सायन्स बद्दल ऐकायचं का, अगेन मी कॉमिक आहे त्यामुळे कितीतरी कॉमेडियन्सचे पॉडकास्ट आहेत, ते जर्नी ऑफ अ जोक असतात, ते डिसाईड कर माझं स्ट्रक्चर काय आहे रायटिंगचं, असे खूप पॉडकास्ट आहेत. त्यामुळे इट्स अन ओशन ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्याच्याबद्दल तर मला खूप म्हणजे आय वॉज अ बिग फॅन ऑफ पॉडकास्ट, कारण जसं समीर मगाशी म्हणला की इट्स अबाउट इन्फॉर्मेशन. मग त्या फॅकल्टीची लोक आपलं आपलं इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करतात बेसिकली, जे तुम्हाला ऐकायला मिळतं, जे अदरवाईज तुम्हाला मिळालं नसतं.
मला असं वाटतं की मी जे गोलगप्पा नावाचं जे माझं पॉडकास्ट आहे ते जसं मी तुला मगाशी पण म्हटलं की इट्स अन ऍक्सिडेंट, ते असं माझ्याकडे आलं आणि मला गप्पा मारायला खूप आवडतं. ऍट द सेम टाइम जेव्हा मला कविता जी IBM ची को फाउंडर आहे ती म्हणली की काय करायचंय तुला, तर मी म्हटलं मला ना गप्पा मारायच्यात लोकांशी. आणि आपण मराठी लोक ना युजली असं लोक म्हणतात की ह्या मराठी म्हणजे खूप नॉर्मल असतात रे, ते मिडल क्लास असतात, ते काय इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे बनतात किंवा बँकेत काम करतात. असं नाहीये ऍक्च्युली, आपण चार लोक इथे मराठी आहोत आणि आपण किती वेगळी वेगळी कामं करतो, फक्त आपण खूप अंडरडॉग असतो, आपण खूप मॉडेस्ट असतो, आपण फार आपल्याबद्दल बोलत नसतो, त्यामुळे लोकांना कळतच नाही की आपण हे सगळं करतोय. म्हणजे सुकिर्त आम्ही एकत्र काम केलं पण मला तो कधी भेटलाच नाही, तो असा सगळ्या आपल्या आपल्या छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये खूप मोठी मोठी कामं करत असतात. त्यामुळे मला असं वाटलं की मला त्या मराठी लोकांना आणायचं या प्लॅटफॉर्मवरती आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. दुसरी गोष्ट अशी की ऑफकोर्स त्याच्यासाठी मला पहिला जो एक सपोर्ट घ्यावा लागला तो माझ्या स्टार मित्रांचा घ्यावा लागला, कारण ऑडियन्सला तू नाहीतर कसा बोलवशील तुझ्यापर्यंत. बट दी आयडिया वॉज की गुगलवरती तुला जे तृप्ती बद्दल कळतं किंवा सुकिर्त बद्दल कळतं ते मग त्याच्याबद्दल मी गप्पा मारत नाही. मी गप्पा मारते की सुकिर्तचं लहानपण कसं होतं, तो कुठे शिकला, मग त्याला ह्याची आवड कशी झाली, मग तो जर्नलिझम मध्ये कसा पोचला, काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुला गुगलवर नाही सापडणार. आणि बरेचदा आपण असं बोलतो की मराठी मिडल क्लास लोक तर आपली काय पोच, आपण कुठे जाणार ना, आपण सतत स्वतःला विक्टिमाइज करत असतो आणि ते आपल्या कल्चरवर आपण ढकलत असतो की नाही रे आपण गरीबच आहोत, आपण मिडल क्लासच आहोत. आपण असं नाहीये, म्हणजे यू आर नॉट ऑलवेज अ विक्टिम. तुम्हाला जर खरंच काहीतरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आय थिंक आपण चौघही ते प्रूव्ह केलेलं आहे की मला जर एखाद्या गोष्टीचा पॅशन असेल तर ते मी करू शकते. ऍट द सेम टाइम इट इज नॉट इझी टू बी अ समीर ऑर अ सुकिर्त ऑर अ तेजस ऑर अ तृप्ती. म्हणजे हा हे काय हे तर मी पण करू शकते, एवढं काय ऍक्टिंग ना हा, असं नाहीये. आम्ही आमची आमची मेहनत केली आहे, आम्ही खूप पापड बेल के हम लोग पोहोचे. मला 22 वर्ष झाली त्यानंतर एक पॉडकास्ट माझ्या पदरी पडला. सो हा जो एक बेसिक मुद्दा आहे तो मला या पॉडकास्टवर आणायचा होता आणि तसा माझा पॉडकास्ट सुरू झाला आणि ती जर्नी थांबलीच नाहीये, जे खूप अमेझिंग वाटतंय मला. इवन इन द लॉकडाऊन ती थांबली नाहीये, त्यासाठी इंटरनेट बाप्पाला आपण थँक यू बोलूया. असं ह्या तू म्हणतेस तसं आपल्या ह्या आजच्या विषयाला लॉकडाऊन आणि याच्यामुळे एका अर्थी जसा लोकांना तोटा झाला तसा ह्या इंडस्ट्रीला काही अर्थी फायदा झाला, कारण की लोकांना कदाचित वेळ मिळाला किंवा शांत बसायला खूप काळानंतर मिळाल्यामुळे मग त्यांनी ते ऐकायला सुरुवात केली. सो दोन्ही बाजू आहेत त्याच्या पद्धतीने. आणि हा नाही म्हणलं होतं असं की म्हणजे जसं आता IBM नी खूपच क्वालिटी पॉडकास्ट IBM करत आहे आणि आता तृप्तीने मराठीमध्ये जेव्हा आणलं तेव्हा होतं कसं ती स्पेस ओपन होते. मी आता नाही म्हणलं तरी आता BBC मराठीचं पॉडकास्ट चालू झालं आता आणि खूप चांगला चांगला रिस्पॉन्स मिळतो. इव्हन आता स्टोरी टेल आम्ही यावर्षी खूप मोठे 3 पॉडकास्ट शो करणार आहोत, कारण कसं होतं लोकांना सवय लागते. आणि आधी ते जसं तृप्ती म्हणली तसं ते गेस्ट ओरिएंटेड पॉडकास्ट असतात, म्हणजे स्टार लोकांसाठी वगैरे लोक येतात. पण नंतर नंतर आता असे झाले असतील प्रेक्षक की ज्यांना तृप्तीसाठी त्यांना घेणं नाही की कोण गेस्ट आहेत किंवा काय टॉपिक आहे, मला ही व्यक्ती आवडते म्हणून मला पॉडकास्ट ऐकायचं आणि ही खूप चांगली साईन आहे. असे जर आपल्याकडे पॉडकास्टर तयार झाले ना तर मग वेगवेगळे विषय तुम्हाला खूप गाडीत. आता मी आता थिंक बँकचे पण पॉडकास्ट आहेत किंवा बऱ्याच टॉपिक ओरिएंटेड आहेत, तुमच्या एका 20 मिनिटाच्या जर्नीमध्ये तुम्हाला एक छान विषय समजून जातो जो तुम्हाला मोठ्या आर्टिकल वाचून समजणार नाही. त्यामुळे ही खूप चांगली स्पेस IBM ने निर्माण केली आणि आता ती ग्रो होईल, सगळ्यात जण मग ते करायला लागतील असं ते होईल. तू म्हणला सुकिर्त, त्याच्यातून मला नक्की वाटतं की एखादी गोष्ट वाचायला समोर असते पण त्याच्यातला मतित अर्थ बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, कारण की आपण आपल्या पद्धतीने ती गोष्ट वाचतो असं मला वाटतं. पण जेव्हा ऐकतो तेव्हा नक्की लेखकाला काय म्हणायचं असतं किंवा ते जे कोणी ऑडिओ असलं तरी ते जे कोण दिग्दर्शन करत असतं त्याला त्याचा काय पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला काय म्हणायचं असतं ते ऐकल्यावरती आपल्याला अजून खूप छान कळतं. म्हणजे जनरल उदाहरण जसं की वनवास जे आहे कादंबरी, तर आम्ही कॉलेजला असताना निपुण आणि यांनी सुमन मध्ये त्याचं वाचन केलं होतं. सो पहिल्यांदा आम्हाला असं ओ अरे आपण हे वाचलं होतं पण आत्ता जे त्यांनी वाचलं ते कमाल होतं. आणि मग कट टू नंतर
मला कळलं की अरे ह्याचं ऑडिओ फॉर्मॅट मध्ये आलंय, मी जाऊन आणली सीडी, मी ऐकली, तेव्हा मला ते जेन्युअरली तुम्ही मगाशी म्हणलात तसं ते परत रिव्हिजिट झालं की आपण हे वाचलं होतं पण त्याला एक परत वेगळा पर्स्पेक्टिव्हने आणि इतकं छान पद्धतीने ऐकता आलं. आणि मग मी लॉकडाऊन मध्ये पण परत एकदा पुस्तक वाचलं किंवा असं सांगायचं तेच की हो तुम्ही म्हणताय तसं नक्कीच घडतं नॉर्मल माणसांच्या बाबतीत पण. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण मला एक आता विचारायचं आहे की जसं आता तृप्ती पण म्हणली सुरुवात करताना आपले सेलिब्रिटी मित्रांना घेऊन तिने सुरुवात केली की हो तो रीच मिळाला पाहिजे त्या पद्धतीने, बट त्यालाच जोडून एक प्रश्न असा की हल्ली लोकांचं टेक्स्ट मॅटर वाचण्याचं प्रमाण खूप कमी झालं, आपल्या फोनवरती सतत टेक्स्ट येतो, सो बऱ्याच वेळेला जर मोठी पोस्ट असेल आपण नाही वाचत, आपण सोडून देतो आणि आपण मग कुठेतरी दुसरीकडे जातो. तर अशा पद्धतीला मग एखादं ऑडिओ बुक किंवा कुठलाही ऑडिओचा फॉर्मॅट असेल की जो 2 मिनिटापेक्षा जास्त मोठा असेल किंवा पॉडकास्ट जो 5 मिनिटापेक्षा जास्त मोठा असेल तर तो वर्क होऊ शकेल का, अशा बद्दलचा प्लॅनिंग किंवा विचार तुम्ही कसा करून ते फायनली आउटपुट मध्ये आणता त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? ओके मी अटेम्प्ट करतो. सो जसं मी पहिल्यांदा सांगितलं की ऍट द एंड ऑफ द डे कंटेंट इज इम्पॉर्टंट, म्हणजे कंटेंट कशा पद्धतीने पोचलं गेलं पाहिजे, माझी स्टोरी कशा पद्धतीने दिली म्हणजे डिलिव्हर केली गेली पाहिजे. सो आय थिंक त्याचा फॉर्मॅट, त्याची लेंथ, ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत, त्यानंतर येतात. त्यामुळे म्हणजे आम्ही गेली कित्येक वर्ष ह्या माध्यमात काम करताना आमचं एक असं ऑब्झर्वेशन आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये ना बऱ्यापैकी ज्याला एक म्हणजे आता आय विल गो बॅक टू द फर्स्ट डेफिनेशन पार्ट विच इज लाईक अब्रिज्ड ऑडिओ बुक्स आणि अनअब्रिज्ड ऑडिओ बुक्स, असे दोन अगेन इंडस्ट्री वाईड टर्म्स आहेत वेस्टर्न कंट्रीजमध्ये, जिथे अब्रिज्ड म्हणजे एखादी गोष्ट एडिट करून तुम्हाला प्रेझेंट केली जाते पुस्तकांच्या बाबतीत, आणि अनअब्रिज्ड म्हणजे लिटरली त्यांच्याकडे 15-15, 20-20, 25-25 तासाचे पुस्तकं एकेका माणसाच्या आवाजात डिलिव्हर केले जातात. सो आय थिंक या दोन्हीचा कस्टमर इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन हा खूप वेगळा आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग खूप खूप वेळ असतं, त्यामुळे तिथे एक साधारणतः लोकांना सवय लागलेली आहे की बऱ्यापैकी लोक लॉंग ड्राईव्हला जाताना मोठ्या मोठ्या गोष्टी पण ऐकू शकतात, त्यामुळे तसे फॉर्मॅट्स ऑडिओ बुक्स मध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. आणि अब्रिज्ड जेव्हा ऑडिओ बुक्स किंवा ऑडिओ ड्रामाज किंवा हे सगळे केले जातात तेव्हा लिटरली बऱ्याच वेळेला ना त्याला मूवी लाईक ट्रीटमेंट सुद्धा दिली जाते, साऊंडस्केप डिझाईन केले जातात, म्युझिक केलं जातं. सो आता तू जे उदाहरण घेतलं वनवास, आम्ही रारंगढांग केलं प्रभाकर पेंढारकरांचं जे अगेन निपुणने डायरेक्ट केलं, त्यानंतर आम्ही डॉक्टर जयंत नारळीकरांचं प्रेषित केलं. सो प्रेषित एवढं सुंदर पुस्तक असून सुद्धा अंजलीने ते डायरेक्ट केलं, आम्ही त्याच्या स्क्रिप्टवर प्रचंड वेळ घालवला का, तर ते चांगलं एडिट झालं पाहिजे, त्याचं चांगली डिलिव्हरी झाली पाहिजे, आणि मग त्यानंतर त्याचं कास्टिंग होऊन मग आपण ते सगळं रेकॉर्ड केलं. सो सांगण्याचा मुद्दा हा आहे ना की वेगवेगळे फॉर्मॅट्स ह्या प्रकारामध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे लेंथ आणि या सगळ्याचे कुठेच रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. म्हणजे लिटरली तुला आज जर तू गुगल पॉडकास्टवर गेला तर तुला लिटरली 5 मिनिटापासून ते 50 मिनिटापर्यंत किंवा 2 तासांपर्यंत पॉडकास्ट ऐकायला मिळतात. सो ते तुम्ही किती इंटरेस्टिंग करू शकता, किती इंटरव्ह्यूइंग करू शकता, किती लोकांना होल्ड करू शकता, कंटेंट किती स्ट्रॉंग आहे, डिलिव्हरी करणारा माणूस हा किती पॉवरफुली लोकांना एंगेज करतोय. सो आय थिंक हे मुद्दे जास्त इम्पॉर्टंट आहेत दॅन द फॉर्मॅट आणि लेंथ. आणि मला सांग आता खूप लॉंग फॉर्मॅट मध्ये पण आम्ही आता काम करतोय, तर आता कसं आहे की एक तर डिजिटल स्ट्रीमिंगचं मी म्हणलं तसं की जसं वरदान आहे तसं शाप पण आहे, कारण जर गोष्ट कुठेतरी ड्रॅग झाली तर लोक लगेच बदलतात. इवन आणि नेटफ्लिक्स मध्ये पण असेल, अमेझॉन प्राईम मध्ये, म्हणजे लोकांना त्याच्यावरती ठेवणं हे चॅलेंजिंग आहे, त्याचा सगळा डाटा दिसत असतो किती मिनिटाला लोक ऑफ होत आहेत वगैरे, त्यामुळे ते खूप मोठं चॅलेंज असतं. तर होतं असं की दोन अक्वायर्ड कंटेंट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे आता मृत्युंजय हे सगळ्यात जास्त कंझ्युम झालेलं पुस्तक आहे स्टोरी टेलवरचं. होतं असं की जे क्लासिक पुस्तक आहेत मृत्युंजय, छावा किंवा तच्छिमण रावांचं आहे बनगरवाडी,
होतं असं की जरी कंटाळा आला तरी लोक ते ऐकतात, कारण मला एक सांगायला आवडतं की मी मृत्युंजय ऐकतोय, किंवा मला असं चार चौकात म्हणता नाही येत की मी कोसला 20 मिनिटांनी बंद केलं, कारण आपल्याला असं वाटतं की नाही हे जर मला बोर होत असेल तर काहीतरी माझ्यात प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी ते ऐकलं पाहिजे अख्खं. पण त्यामुळे पण आहे गंमत अशी आहे की क्लासिक पुस्तकं आहेत ना ही संपणार कधीतरी. म्हणजे आता किती क्लासिक पुस्तकं आहेत आपल्याकडे, मराठीतली काढलीस तर तू अगदी वेल नोन आणि जी खर अभिजात आहेत आणि छान आहेत अशी 500 कशीबशी निघतील. हे मी खूप जास्त सांगतोय, 500 सुद्धा 500 लोकांची ऐकून होतील ना, 2 वर्षांनी होईना का 4 वर्षांनी होईना, पुढे काय? तर मग पुढे मग शेवटी ओरिजिनल सिरीज ज्या आहेत, ओरिजिनल गोष्टी ज्या आहेत, जे आत्ताचे कंटेम्पररी लेखक लिहितील, तर आणि मुख्य म्हणजे ते फक्त लिहून एक लिहून नाही तर ती इंडस्ट्री डेव्हलप झाली पाहिजे, म्हणजे तसा एक लोकांनी लिहित राहिलं पाहिजे जेणेकरून तो कंटेंट निर्माण होत राहील. कारण शेवटी तो शेवटी एक राक्षस निर्माण झालाय आणि तो आता त्याला सतत खायला त्याला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि मग ते कल्चर डेव्हलप करणं आणि म्हणलं तसं की त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप सीन वाईज किंवा स्पीड असणाऱ्या निर्माण करणं आणि जेणेकरून तुम्हाला ते ऍडिक्टिव्ह झालं पाहिजे. जसं आपण बघतो की बिंज वॉचिंग आपण करतो तसं लोकांनी बिंज लिस्निंग केलं पाहिजे. त्यामुळे सुरुवात आम्ही लॉंग फॉर्मॅटच्या गोष्टीपासून केली, म्हणजे 10 तासांचं एक पुस्तक, म्हणजे जवळजवळ 230 पानांचं ते पुस्तकाची लेंथ होते, तेवढी ओरिजिनल सिरीज असते. त्यांनी आम्ही सुरुवात केली आणि आम्ही बघितलं की लोक ऐकतायत, म्हणजे त्यांना तू खेळवून ठेवला पाहिजे, त्यांना प्रश्न निर्माण केला पाहिजे, त्या प्रश्नाची तुम्ही हळूहळू उत्तरं देत गेलात तर लोक त्याच्यावरती थांबतात. त्यामुळे फॉर्मॅट हा लॉंग फॉर्मॅट जो आहे की टेस्ट मॅच आहे, म्हणजे हे कायमस्वरूपीसाठी लॉंग फॉर्मॅट चांगलंय. आता शॉर्ट स्टोरीज पण आम्ही करतोय, जेणे काय होतं की जो पहिल्यांदा येतो ना लिस्नर, पहिला सबस्क्रायबर, त्याला एक गोडी लावण्यासाठी म्हणून शॉर्ट स्टोरी गरजेची आहे. पण चिरक म्हणजे ते खूप लॉंग टर्मचा जर विचार केला तर लॉंग फॉर्मॅटची पुस्तकं जी आहेत ती खूप गरजेची आहेत त्यासाठी. खरंय खरंय. सो ऍक्च्युली अगेन जसं हे दोघही म्हणले की कॉन्टेंट महत्वाचं आहे, जर तुमचं कॉन्टेंट चांगलं असेल ना तर कधीच प्रॉब्लेम येत नाही ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण मला लोक सतत सांगतात 2 तासाचा गोलगप्पा कर, म्हटलं नाही होऊ शकत तसं, बिकॉज अगेन ऍज अ कमेडियन मला हे आधीपासून माहिती आहे की लेस इज मोर. जेव्हा वेन यू कीप युअर ऑडियन्स टू वॉन्ट मोर इज वेन युअर मार्केट इज गॉन. त्यामुळे गोलगप्पा मध्ये पण असं बरेचदा होतं की मी कट शॉर्ट करते, मी काहीतरी एडिट करायला सांगते, कारण जर तो एका 50 मिनिटाच्या पुढे गेला तर मग ते कॉन्टेंट खरंच चांगलं असलं पाहिजे आणि ते लोकांना सगळ्या, म्हणजे आय हॅव टू सी फॅन, काही 10 लोक माझे फॅन आहेत त्यांना 5 तास ऐकतील माझ्या गप्पा, त्या त्यांचं नाही म्हणते मी, कुठलाही व्यक्ती त्याला ते इन्व्हायटिंग वाटलं पाहिजे. तर दॅट्स हाऊ इट इज. अगेन IVM स्टोरी टेल बरोबर मी एक 10 तासाचा अख्खं पुस्तक वाचलंय बावली नावाचं, पण ते इतकं इंट्रिगिंग होतं की मलाच ते एका तासाने आवाज माझा थकायचा पण मला ते पटपट संपायचं होतं. त्यामुळे आय थिंक मी ते असं 10 दिवसात वाचून खाऊन ते रेकॉर्ड करून झालं होतं माझं. दॅट्स हाऊ इट इज. आय थिंक द एडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही बोलताय ते साधारण सगळं थोडस पुस्तक एखादं त्या सगळ्याचा विषय एका बाजूला, कला किंवा ह्या बाजूच्या विषयांवरती आपण बोलतोय. जसं मगाशी आपला मित्र श्रीरंग भावेदी पण विचारलं की त्याला फूड रिलेटेड असं काही सुरू करायचं असेल तर कसं करू शकतो, त्याच बेसवरती मला प्रश्न विचारायचा आहे की जशी पुस्तकं क्लासी म्हणलो ते सोडून कुठकुठल्या विषयांवरती ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, पॉडकास्ट या फॉर्मॅटमध्ये गोष्टी होतात, तशाबद्दल तुम्ही थोडक्यात त्याचे टायटल्स सांगू शकलात तर लोकांना पण नक्की ते ऐकून ओके, म्हणजे माझा हा विषय नाहीये पण मी ह्या वेगळ्या क्षेत्रात काम करतो तर डेफिनेटली मी इन्फॉर्मेशन डिलिव्हर करू शकेन, सर सांगाल का काही? आता मी म्हणत असं की डिजिटल स्ट्रीमिंगमुळे काय होतं की डाटा सगळा मिळतो, कुठलं पुस्तक चालतंय, कुठलं पुस्तक ऐकलं जातंय, कशाचं कन्झम्पशन जास्त आहे, आणि म्हणजे C25 पण असतो, म्हणजे 100 लोकांनी क्लिक केल्यावरती पहिले 15 मिनिटं किती लोक थांबतात असा एक तो वेगळा रेशो असतो आणि तो खूप इम्पॉर्टंट असतो. कारण माणूस म्हणजे कुठलंही पुस्तक असेल किंवा कुठली सिरीज तुला जर आवडली नाही तर तू पहिल्या एपिसोडलाच बंद करतोस, आणि जो माणूस 2 एपिसोड पूर्ण करतो तो अख्खी सिरीज कम्प्लीट करतो. पुस्तकाचं पण 10 पानात तू बाजूला ठेवतोस किंवा ते अख्खं पुस्तक संपवतोस, असं ते असतं. तर त्यामुळे आम्हाला आता थेट कळतं की, आणि आता स्टोरीटेलचा सुरुवातीला कसं आम्ही चाचपडत करत होतो पण आता स्टोरीटेलचा बेस जो आहे तो पेड सबस्क्रायबरचा 1000s मध्ये गेला आणि आम्ही असं एक्सपेक्ट करतो की पुढच्या वर्षी तो 2 लाखांमध्ये गेला असेल. आणि त्यामुळे तो डाटा जो मिळालाय आम्हाला त्याच्यावरनं आम्हाला एक गोष्ट कळली की ऐकताना लोकांना क्राईम आणि रोमांस हे सगळ्यात
फेवरेट जॉनर्स आहेत आणि हे सरसकट सगळ्या ह्याच्यावरती आहेत, म्हणजे सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती क्राईम आणि रोमांस ह्या अशा गोष्टी आहेत दोन्ही की ज्या लोकांना फॉलो कराव्याशा वाटतात. रोमांस पण सेम असं होतं आणि क्राईमचं पण होतं, म्हणजे पहिल्या 5 मिनिटात जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा ते शोध घेणं. त्यामुळे या फिक्शन मध्ये या दोन जॉनर्सला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळतोय. दोन्ही घरी जास्ती होत नसतील बहुतेक. जस्ट अ जोक, सॉरी. यू रेड माय माइंड समीर, बट या. आणि मला आता तू जसं जॉनर बद्दल म्हटलास तसं त्याच्याबरोबर अजून एक विचारायचं जे नेहमी विचारतो मी, आता ह्या क्षेत्रामध्ये मला चांगलं वाचता येत नसेल किंवा मला चांगलं दिग्दर्शित करता येत नसेल, मला चांगलं बोलता येत नसेल, तर संधी नाहीये का? कुठल्या कुठल्या वेगवेगळे डिपार्टमेंट्स हे प्रोडक्शन उभं करण्यासाठी मदत केली जाते, तर त्याबद्दल पण तुम्ही जर काही सांगू शकलात तर छान वाटेल. ओके, सो लेट मी अटेम्प्ट. सो याच्यात ना दोन प्रकार आहेत. जसं सुकीर्त पण मगाशी म्हणाला तसं ते लोक पण खूप मोठ्या प्रमाणावर ओरिजिनल कंटेंट करतायत, सो आपणही ओरिजिनल कंटेंट सुद्धा करतो. सो जसं एखादं एक्झिस्टिंग कंटेंट घेऊन त्याला ऑडिओमध्ये रूपांतर करणं आलं, त्यामुळे एक्झिस्टिंग पुस्तकांचा तो विषय आला. दुसरा झालं की ओरिजिनल कंटेंट घेऊन करणं. सो आय थिंक हे साधारणतः ढोबळ मानाने दोन प्रकार असतात, की जे लिहिलेलं आहे आणि जे लिहिलेलं नाही आहे. आता जे लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. एक असतं स्क्रिप्टेड, म्हणजे कोणीतरी काहीतरी गोष्ट लिहितोय आणि ते स्क्रिप्ट करून आपण ती ऑडिओमध्ये अडॉप्ट करतोय. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार आहे की जे साधारणतः इम्प्रॉम्प्टू असतं, म्हणजे आता तृप्ती जे करते साधारण, म्हणजे तिला बऱ्यापैकी ऑन द फ्लाय काहीतरी लोकांची गप्पा माराव्या लागतात, एखादा मुद्दा उचलून त्याच्यावर काहीतरी त्याच्या भोवती फिरून यावं लागतं. सो अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे तृप्ती इज नाऊ वन ऑफ द रिनोन पॉडकास्टर. त्यामुळे पॉडकास्टर ही एक बऱ्यापैकी अपकमिंग स्ट्रीम आहे आणि बरेच आजकाल पॉडकास्ट आणि या सगळ्याचे प्लॅटफॉर्म सुद्धा यायला लागलेत. सो डिपार्टमेंट वाईज जर तू बोलायला गेलास तर कंटेंट क्रिएशन हे एक डिपार्टमेंट झालं, आणि त्याच्यातला एक काय म्हणता येईल एक सब कॅटेगरी अशी आहे की ते जे कंटेंट एक्झिस्टिंग आहे त्याला सुद्धा एडिट करून आपल्याला कशा पद्धतीने ऑडिओच्या लेवलला आणता येईल. कारण आम्ही हे प्रचंड गेल्या कित्येक वर्षात प्रोसेसमधनं शिकलेलो आहे की मराठीमध्ये ना बोली भाषा आणि लेखी भाषा वेगळी असते. तुम्ही अक्षरशः ते तसंच्या तसं घेऊन नाही वाचून दाखवायला पाहिजे. जर कोणी करत असेल तर प्लीज त्याला ना वाचणाऱ्यांनी किंवा डायरेक्ट करणाऱ्यांनी काहीतरी इनपुट दिले गेले पाहिजे की बाबा नाही, म्हणजे बोलताना काय प्रकार आहे. सो कंटेंट क्रिएशन आणि क्रिएशन टू कन्झम्पशन आपण एक अशी सायकल ड्रॉ केली, तर साधारण क्रिएशन, त्याच्यानंतर त्याचं ऍक्च्युअल रेकॉर्डिंग इन टर्म्स ऑफ गिव्हिंग युअर व्हॉइस, सो आवाज देणं. सो आवाज कसा दिला जातो तर त्या कंटेंटची काय गरज आहे, ते कंटेंट सांगतं तुम्हाला की मी ना या आवाजात दिला गेलो पाहिजे बाबा, की मला जेंडर कुठलं, एज ग्रुप कुठला, टोन कुठला, तो विदर्भातला पाहिजे, कोकणातला पाहिजे, मराठवाड्यातला पाहिजे का सो कॉल्ड प्रमाण भाषा पुण्यातली वगैरे, अशा प्रकारचे टोन्स पाहिजे, तो एक मुद्दा झाला. आणि ते कंटेंटनी तुम्हाला सांगायला पाहिजे की हे कंटेंट मी एका आवाजात पाहिजे का दोन आवाजात पाहिजे का 25 आवाजांमध्ये पाहिजे. सो हा कॉल त्या क्रिएटरला घेता आला पाहिजे. त्यामुळे व्हॉइस देणं हे दुसरं डिपार्टमेंट झालं. त्यानंतर रेकॉर्डिस्ट. सो आय थिंक रेकॉर्डिस्ट जो तुम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करता ते खूप की रोल आहे त्या रेकॉर्डिस्टचा. त्याचा कान खूप चांगला पाहिजे, कारण त्याला ते व्यवस्थित लिटरेचर कशा पद्धतीने डिलिव्हर होतंय, ते चांगलं साऊंड होतंय का. सो हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डिस्टच्या अखत्यारीत येतात. त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग, सो साऊंड एडिटिंग वगैरे. सो टिपिकली म्हणजे मी या क्षेत्रातला नाहीये पण गेल्या काही वर्षात मला माझ्या मित्रांकडनं जेवढं कळलेलं आहे, आता आम्ही बऱ्याच खूप चांगल्या चांगल्या साऊंड डिझायनर्स आणि एडिटर्स बरोबर काम केलंय. सो आय हॅव लर्न्ड अ लॉट फ्रॉम अक्षय वैद्य फॉर दॅट मॅटर. सो अक्षय कधी कधी त्याची अशी एक छोटीशी खंत बोलून दाखवतो की साऊंड इज वन ऑफ द मोस्ट निग्लेक्टेड पार्ट इन फिल्म इंडस्ट्री ॲज वेल. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे ते साऊंड एडिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी द अदर डे वॉज इव्हन टॉकिंग टू अनमोल भावे, जो एक
अत्यंत सुंदर साऊंड डिझायनर आहे आपल्याकडचा मराठीतला. सो त्यांच्याकडनं तुम्ही शिकायला पाहिजे की साऊंड एडिटिंग म्हणजे काय असतं, लँडस्केप सॉरी साऊंडस्केप डिझाईन करणं म्हणजे काय असतं, म्युझिक. सो गंधार आहेच या फोरमवर एक्सपर्ट. सो गंधार आमच्या बरोबर राईट फ्रॉम डे वन इन्वॉल्व्ड आहे. सो तो एक मुद्दा झाला म्युझिकचा. आणि देन इट एकदा क्रिएशन झालं की तुमचं डिस्ट्रीब्युशन आणि हे सगळं चालू होतं. त्यामुळे प्लॅटफॉर्म्स लाईक स्टोरी टेल, IVM, ऑडिबल आणि असे बरेच हे जे काही आजकाल प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. सो ह्या प्लॅटफॉर्मवरचं जे टेक्निकल काम असतं, सो तुम्ही जर टेक्निकल एक्सपर्ट असाल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये IT मध्ये, सो आय थिंक ते मॅनेज करणं आणि ते साधारणतः ई कॉमर्स हे त्याचं बिझनेसचं नेचर आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अनालिटिक्स इन्वॉल्व आहे. जसं आता सुकीर्त सांगत होता की स्टोरीटेलच्या प्लॅटफॉर्मवर आज प्रत्येक मिनिटाचं अनालिसिस केलं जातं. सो आम्ही सुद्धा नॉवेलच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक मिनिटाचं अनालिसिस करतो की बघ युजरनी किती मिनिटं ऐकलंय, काय ऐकलंय, त्याला काय आवडतंय, तो किती स्टिक राहतोय त्या सगळ्या गोष्टींना त्या ऍपवर वगैरे. त्यामुळे अनालिटिक्स, त्यानंतर मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, सो हे फील्ड साधारणतः डिस्ट्रीब्युशनच्या एरियामध्ये जातात. सो हे साधारणतः तू असं म्हणू शकतोस की ह्या इंडस्ट्रीशी रिलेटेड क्रिएशन टू कन्झम्पशनच्या सायकल मधले बकेट्स आहेत, ज्या वेगवेगळ्या बकेट्स मध्ये अपॉर्च्युनिटीज येणार आहेत, खूप जास्ती प्रमाणात येणार आहेत पुढे जाऊन. लाईक आय वुड लाईक टू ऍड की जसं आता गोलगप्पा मध्ये आपल्याला वाटतं की मी एकटीच बोलतीय आणि एकट्याच पाहुण्याशी बोलतीये, पण त्याच्यातही कितीतरी जसं समीर म्हणला की एक रेकॉर्डिस्ट असतो, एक एडिटर असतो, त्याला पॅकेज केलं जातं. आता लॉकडाऊन मध्ये जेव्हा मी घरून रिमोटली सगळं रेकॉर्ड करते तर मी माझ्या प्रोड्युसरला खूप मिस करते, कारण प्रोड्युसर असा व्यक्ती असतो जो तिथे बसलेला असतो तुमच्यासोबत. जर तुझ्या डोक्यात एखादा प्रश्न नसेल आला कारण तू ऐकतेस आणि तू गप्पाही मारतेस, तर तो प्रोड्युसर असतो जी ती क्वालिटी मेंटेन करत असतो की अरे हा प्रश्न आपण विचारू शकतो, आपण हे करू शकतो, दीज आर द पॉइंटर्स दॅट वी कॅन यूज. तर अशा खूप गोष्टी आहेत. अगेन गोईंग बॅक टू जो आधीचा प्रश्न विचारला तेजसने की काय काय कॉन्टेंट बनू शकतं, जसं सुकीर्तने नॉन फिक्शन फिक्शन बद्दल तो बोलला, तसंच पॉडकास्ट इज सच अ वाईड रेंज ना. जसं तू IVM चं जर तू अख्खा, बिकॉज IVM इज अ पॉडकास्ट मेकिंग कंपनी, त्याच्यात फुटबॉल वरती पॉडकास्ट आहे, त्याच्यात पॉलिटिक्स वरती पॉडकास्ट, त्याच्यावर सिव्हिक्स वरती पॉडकास्ट आहे, यंग लोकांसाठी अडल्टिंग वरती पॉडकास्ट आहे, पेरेंटिंग वरती, सो देर आर सो मच, फूड वरती पॉडकास्ट, म्हणजे तू जे बोल ज्याच्यावर आपण गप्पा मारू शकतो त्या गोष्टीचा पॉडकास्ट बनू शकतो. सो कॉन्टेंट इज अमेझिंग, तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती बनवू शकता पॉडकास्ट. मला जसं तू तेजस म्हणलास की नक्की काय स्कोप काय आहे, म्हणजे ज्यांना काम करायचं या इंडस्ट्रीमध्ये ते त्याबद्दल मला थोडंसं सांगायला आवडेल. जसं समीर म्हणला तसं की हा खूप मोठं चॅलेंज होतं की लोक जे लिहितात आपल्याकडे पुस्तकासाठी तर ते बरेच वेळा बोली लिहिलं नाही जात, आणि जर आपण जर बघितल्या की ज्या आपण म्हणतो क्लासिक किंवा वेल नोन तर त्या बोलीसाठीच प्रसिद्ध आहेत. म्हणजे तुम्ही व्यंकटेश माडगुळकर किंवा जे चांगले लेखक आपण म्हणतो, तुम्हाला आपण समोर बसून आपल्याला गोष्ट सांगतात अशा पद्धतीचं लिखाण आहे. पण झालं कसं, मला असं वाटतं की कधी कधी ना एखाद्या गोष्टीत पैसा नाही मिळाला की त्याच इंडस्ट्री प्रोफेशनल मध्ये ती डेव्हलप होत नाही. साधी गोष्ट सांगायची तर सगळ्यात जास्त स्कोप याच्यामध्ये लेखकांसाठी आहे. बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा स्टोरी टेल म्हणतात तेव्हा बरेच लोक पहिल्यांदा लोक म्हणतात की मला आवाज द्यायचा आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की माझा आवाज खूप छान आहे, आणि खरंच प्रत्येकाचा आवाजच छान असतो, प्रत्येकाचा टेक्स्चर वेगळा असतो. इथे आवाज नाही तर समज हा मुद्दा आहे की तुम्हाला समज किती आहे त्या कंटेंटची. तर मी व्हॉइस ओव्हर पेक्षाही मी म्हणेन, कारण तिथे परत ऍक्टर्स तृप्ती सुद्धा स्वतः थिएटर बॅकग्राऊंडची आहे आणि त्या म्हणजे त्याच गोष्टी कन्सिडर होतात. व्हॉइस ओव्हर अशी म्हणून वेगळी इंडस्ट्री आपल्याकडे आर्टिस्टची अजून तरी नाही, जे ऍक्टर आहेत त्यांनाच प्रायोरिटी किंवा प्रेफरन्स दिला जातो. इथे स्कोप सॉरी सॉरी सुकीर्त, व्हॉइस ओव्हर मोठी इंडस्ट्री आहे आपल्याकडे नाही आहे, पण मी म्हणेन की जेव्हा आता स्टोरी टेल असेल किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म म्हणेन, तेव्हा जेव्हा तुम्ही एखादं मोठं समजा आता टायटल रिलीज होणार असेल तर तुम्हाला फेस व्हॅल्यूचा आता आजकाल ऑडिओ बुकच्या ओरिजिनल मध्ये किंवा ह्याच्यामध्ये विचार केला जातोय की ते फेस व्हॅल्यू असणारी आम्ही करतो ओरिजिनल मध्ये नवीन आर्टिस्ट, पण तो ऍक्टरना जास्त प्रायोरिटी मिळते. थेट मला ऑडिओ बुक साठी आवाज देता येईल असे जे येतात ना त्यांच्यासाठी मी सांगतोय की तसं नाही. लेखकांसाठी खूप मोठी इंडस्ट्री आहे. आता झालंय असं की आपल्याकडे फिक्शनची निर्मिती, म्हणजे आपण जी फिक्शन बोलतोय सगळे क्लासिक जे म्हणतोय ते सगळे 90s मधलेच आहेत. गेल्या 10 वर्षात जर तुला तू विचारलंस की कुठलं पॉप्युलर फिक्शन मध्ये मराठीत कुठलं आहे तर कुठलंच नाहीये. मन में है विश्वास किंवा
जयंत जी नॉन फिक्शन पुस्तक आहेत तीच चालतात. त्याचं कारण असं आहे, जर मला फिक्शन लिहायचंय तर एकतर मी सिरियलसाठी लिहिन किंवा मी चित्रपटासाठी लिहिन, मला दुसरं माध्यमच नाही ज्यातनं मला पैसे मिळतील. आणि पुस्तकासाठी लिहून फिक्शन लिहून पैसे आपल्याकडे मिळत नाहीत, कारण तशी ती इंडस्ट्रीज झाली नाही आपल्याकडे. त्यामुळे मला असं म्हणायचं की जे फिक्शन रायटर्स आहेत त्यांना खूप जास्त स्कोप आहे. कारण मी म्हटलं तसं की आता क्लासिक पुस्तकं एका पॉईंटला ऑडिओमध्ये येऊन संपणार आहेत, त्यानंतर तुम्हाला रेग्युलर जसे आता नेटफ्लिक्सवरती किंवा अमेझॉन प्राईमवरती किंवा इव्हन युट्यूबवरती ज्या नवनवीन सिरीज येतात, तर तिथे तुम्हाला नवीन नवीन तिथे पण कंटेंटच किंग आहे. लोकांना घेणं देणं नाही आहे की कोण व्यक्ती युट्यूबवरती म्हणजे फेस व्हॅल्यू हा नाहीच आहे मुद्दा, तिथे तिथे कंटेंटच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे फिक्शन रायटर्स आहेत त्यांना खूप जास्त स्कोप आहे याच्यामध्ये, कारण कमी पडतोय कंटेंट इतक्या म्हणजे गरज आहे तितक्या कंटेंटची. आणि ऍट द सेम टाइम नॉन फिक्शन मध्ये मी सांगेन जसं तृप्ती म्हणली की आता पॉडकास्टची निर्मिती होतीये आणि आता वेगवेगळ्या विषयां रिलेटेड पॉडकास्ट लागतात, त्यामध्ये त्यामुळे असे पण लोक लागणार आहेत की ज्यांच्याकडे नॉलेज चांगलं आहे पण त्यांना ते मानता पण चांगल्या पद्धतीने येते. म्हणजे मला इकॉनॉमिक्स वरती पॉडकास्ट, आता मी हिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि सायन्स वरती पॉडकास्ट साठी प्लॅन करतोय सध्या, त्यामुळे फक्त नॉलेज असून उपयोग नाहीये, तर तुमच्याकडे ती कला पाहिजे की तुम्हाला ते इंटरेस्टिंग पद्धतीने सोप्या पद्धतीने लोकांना सांगता येईल. त्यामुळे अशा दोन्ही कंटेंट क्रिएटर्सची खऱ्या अर्थाने आता सगळ्यात जास्त गरज आहे. ओके, म्हणजे जे ऐकतात त्यांनी नक्की हे डोक्यात ठेवावं की फक्त वाचता येतंय किंवा वाचिक अभिनय आहे तरच करता येईल का, आता असं नाहीये. त्याच्या ते सोडून पण खूप वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सो ज्याच्यासाठी तुम्ही नक्कीच काम करू शकता. सो आणि तृप्ती, मला एक असं तुला विचारायचं, तू सायरस बरोबर त्याच्या पॉडकास्ट वरती पण जातेस, तर तू काही सांगू शकशील की तिथलं कल्चर आणि आपल्याकडचं कल्चर काही वेगळं आहे का किंवा कसं घडतं त्याच्याबद्दल काही? नाही, इट्स अ सिमिलर पॉडकास्ट. त्याचे दोन पॉडकास्ट आहेत, एक आहे सायरस सेज आणि दुसरं आहे कॉक एन बुल. पण गंमत अशी आहे की सायरसशी गप्पा मारायला जी काही फाईट असते ना आपली, की तो तुम्हाला बोलूच देत नाही. पण ऍट द सेम टाइम तो इतका इम्प्रेसिव्ह आहे, त्याला इतक्या गोष्टींचं नॉलेज आहे की मला मज्जा फक्त एवढीच वाटते की मी एक तास त्याच्याशी गप्पा मारू शकते किंवा मी मला त्याचं ऐकू ऐकता येते. बट या अदरवाईज इट्स ऑल द सेम. इट्स आय थिंक इज अ लवली पॉडकास्टर, म्हणजे त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे ऍज अ पॉडकास्टर. तुम्ही जसं आपण म्हणतो ना की मला करायचंय पण मी काय कुठून शिकू, आय थिंक ही इज अ लवली पॉडकास्ट टू स्टार्ट टू लर्न की काय करायला पाहिजे, आपण आपल्या गेस्टला कसं मनुअर केलं पाहिजे, आपलं कॉन्व्हर्सेशन कुठे गेलं पाहिजे, हे ह्याच्यासाठी तो ब्रिलियंट आहे त्याला फॉलो करायला. ऑल्सो मला असं वाटतं की हे मला सतत वाटत असतं, तुम्हाला जर कॉमेडी आवडत असेल, तुम्हाला जर नाटक आवडत असेल, तुम्हाला जर पॉडकास्ट आवडत असतील, ऑडिओ बुक्स आवडत असतील, तर ह्याच्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या कन्झ्युमरचंही आहे. त्यामुळे तुमचं जर खरंच यावर प्रेम असेल तर प्लीज पैसे देऊन आमचं सबस्क्रिप्शन घ्या, आमचे पॉडकास्ट ऐका. कारण जर सगळेच बनवायला लागले ना तर ऐकणार कोण? दॅट इज ऑल्सो अ क्वेश्चन. इतकं प्रेम असेल तर प्लीज ऐका, आम्हाला सपोर्ट करा. मानसिकता आपल्याकडे की जनरली आपण सलमान खान साठी 500 रुपये देतो पण मग नेटफ्लिक्स 5-6 लोकांमध्ये घेतो. तर मला असं वाटतं की असे जे माध्यम आहेत त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करायला पाहिजे, कारण तुम्ही तसे कॉफीवरती किंवा जनरल आपण खर्च करतो, तर मग तुम्ही सबस्क्राईब करून म्हणजे IBM पॉडकास्ट असेल, स्टोरी टेल असेल, आता मी संधी सोडणार नाही, तर तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे. कारण तुम्हाला म्हणजे इट्स इन्व्हेस्टमेंट आहे खरं सांगायचं, खूप चांगला कंटेंट तुम्हाला मिळतो. हो, म्हणजे सारंग आला होता, सारंग साठे, सो सारंग पण तेच म्हणला की दरवेळेला बऱ्याच लोक म्हणतात यार फारसं काही भारी कंटेंट अजून माहिती नाही रे आम्हाला, मग पैसे का भरायचे. सो तो म्हणजे त्या ह्याच्यावरती त्याचं पण हेच म्हणणं होतं की अरे ओके, मग तुम्ही पहिल्यांदा पैसे टाका तर म्हणजे नवीन गोष्टी यायला पण अजून स्कोप येईल. आणि तो म्हणला अरे ऑलरेडी इतक्या गोष्टी अव्हेलेबल आहेत, आधी त्या वाचा, त्या ऐका, त्या पहा, मग म्हणा की हे सोडून नवीन काहीतरी आहे का. तुम्ही आधी असलेल्या गोष्टींना सपोर्ट न करता दरवेळेला फक्त तक्रार करणं, जो तू आत्ता पण म्हटलास ती कदाचित मानसिकता आहे आपल्याकडच्या अनेक लोकांची की तक्रार करत राहणं, पण ती सोडली तर आपण पण जसं परदेशांमध्ये ही हे कल्चर खूप आधीपासून सुरू झालं आणि तिकडनं आपल्याकडे त्याचं अडॅप्टेशन जे दरवेळेला होतं आपण पण फोनवरती बोलताना म्हणलं होतं तशा आहे. सो ते व्हायला कदाचित मदत होईल किंवा आपल्याकडे पण नव्याने विषय सुरू होऊ शकतील. सो त्या नक्कीच आणि आपल्या या डिस्कशनचा फायदा होऊ शकेल. बोल बोल समीर.
नाही मला जस्ट एक कोट आठवला म्हणजे मी परवाच एका ठिकाणी यूज केला म्हणून. युवल नोआ हरारी म्हणतो की द आयडिया ऑफ फ्री इन्फॉर्मेशन इज एक्स्ट्रीमली डेंजरस आणि द वर्ल्ड इज ऑलरेडी चेंजिंग इन इन दॅट डायरेक्शन. म्हणजे चांगलं कंटेंट जर येडच मिळणार त्याच्याशिवाय नाही मिळणार. सो इट इज व्हेरी नेसेसरी. इट इज नेसेसरी करेक्ट. कारण जसं आता थोडस डायव्हर्ट करते पण आता जसं आम्हा कॉमिक्स ना लोक उठसूट बोलतायत तुम्ही अँटी हिंदू आहात असा असा, तर सगळे नाही आहेत तसे. खूप लोक खूप चांगलं कॉन्टेंट बनवतायत. ऍट द सेम टाइम आता मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलं ज्यावर सगळे फुकट व्हिडिओज आहेत, त्यासाठी मी पैसे मोजलेत किंवा आयव्हीएफ सो मच एफर्ट सो मच मनी आणि तुम्हाला काहीच जात नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली येऊन ए जाडी मर ना जाऊन असं सहज बोलता. ए म्हैस मरत का नाहीस तू, अरे मराठी लोक काही काहीही बोलतात. म्हणजे त्याचा काही संबंधही नसतो. म्हणजे मी राधिका आपटेचा जो व्हिडिओ मिमिक्री करते त्यात एका माणसाने लिहिलंय फॅट लोकांना सीव्हलेस शोभत नाही. तू नको बघूस, फ्री आहे का पाहिलंस तू. सो दॅट इज वाय आय फील की येस वन दी ऑडियन्स शुड बी रेडी टू पे आणि इफ देर इज क्वालिटी कॉन्टेंट देन आपल्यालाही त्याचे पैसे मिळाले पाहिजेत कारण आपण खूप मेहनत करतोय. आपण या लाईक आर्ट हॅज नो व्हॅल्यू, इट्स व्हेरी प्रेशियस. But there is a production value attached to it. There is a time attached to it. त्या सगळ्याचे कोण पैसे मोजेल? Which is so cool, yeah, Samir. I think we should start getting money. पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगावीशी वाटते की म्हणजे एक चांगला असं आहे की मराठी लोकांमध्ये ना एक चांगला कंटेंट कंझ्युम करण्यासाठीच, म्हणजे आपली कुठली इंडस्ट्री म्हणजे फिल्म इंडस्ट्री जर गेलं तरी लुक वाले आपल्या कधीकडे आपल्याकडे कधी चालले नाही. आपल्याकडे कंटेंट ड्रिव्हनच इंडस्ट्री आहे. त्यामुळे तू बघत असशील तर म्हणजे आता गोलगप्पा तृप्ती घेऊन आली किंवा इव्हन आता भाडीपाव आणि तृप्ती स्टँड अप कॉमेडीचे शोज करतात आणि त्याला भरभरून लोक प्रतिसाद देतात. समीर असेल किंवा आता योगेश ज्यांनी ही संकल्पना आणली स्टोरी टेल, आपण सगळे मराठी लोकच आहोत की ज्यांनी काहीतरी वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करतोय आणि त्याला लोक उचलून पण तितकीच धरतात. म्हणजे लोकांना अशी पण लोक आहेत की ज्यांना आपल्याकडे अजूनही 500 रुपये सुद्धा देऊन लोक नाटक बघतात. त्यामुळे ते एक मराठी लोकांमध्ये ते खूप चांगलं आहे. त्यामुळे आता मला रिजनल लँग्वेजेस मध्ये मराठीला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळतोय आणि ही चांगली जमेची बाजू आहे असं मला वाटतं. पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही सगळे बोलताय त्याच्यात. बोल बोल बोल. नाही एक छोटासा एपिसोड मेन्शन करेल मी इथे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा चाचपडच नॉवेलची सुरुवात केली होती तेव्हा आम्ही ठाण्याच्या साहित्य संमेलनात एक स्टॉल घेतला होता आणि तिथे ऑडिओ हा कॉन्सेप्ट मांडला होता आणि तिथे आम्ही प्रायोगिक तत्वावर जी ए कुलकर्णींची राधी नावाची गोष्ट करून त्याची सीडी ठेवली होती आणि आम्ही जे पहिले 4 प्रोजेक्ट्स लॉन्च केले होते त्याच्यात जयवन दळवी असतील, मिलिंद बोकील असतील यांचे प्रोजेक्ट्स आमचे रेडी नव्हते प्रोजेक्ट्स आणि आम्ही काय म्हणता येईल लोकांकडनं प्री बुकिंग करून घेतलं होतं. त्यावेळेला लोकांनी प्रॉडक्ट न बघता 750 लोकांनी प्री बुकिंग केलं होतं सीडी साठी जी त्यांना समोर दिसत नव्हती. का? तर केवळ कंटेंट चांगलं होतं म्हणून, नथिंग बियॉन्ड दॅट. सो आय थिंक जर कंटेंट चांगला असेल ना तर लोक पे करतात, त्यांना ते ती व्हॅल्यू दिसायला पाहिजे. आय मीन दॅट इज द ओनली पॉइंट. हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता आपण बोललोच त्या ह्याच्यावरती की येस चांगला कंटेंट असेल तर लोक पैसे देतील पण त्याचबरोबर चांगले पैसे पण मिळत असतील तर नवीन नवीन चांगला कंटेंट उभं करण्यासाठी पण प्रत्येकाला चांगला स्कोप मिळेल. सो आता शेवटाकडे येताना ह्याच्यावरती बोललेलोच आहोत पण तरी थिंक जसं परदेशामध्ये ह्या गोष्टीला किंवा ह्या कल्चरला सुरुवात झाली त्याच्याबद्दल ती का झाली नक्कीच बोलला पण मग तसे ह्या फील्ड मधले आयडॉल्स कोण आहेत? म्हणजे भारतामध्ये असे कोणी आहेत का परदेशातल्या कुठल्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे जसं की आता तुम्ही सगळे आहात तुमच्याकडे आम्ही ऑडिओ बुक्स पॉडकास्ट आहे आणि कनेक्ट होऊ सबस्क्राईब करू ते बघू त्याचबरोबर अजून आम्हाला चांगलं काय ऐकता येईल कुठे येईल त्याचं काही उदाहरणं सांगू शकाल का? शुअर. सो याच्यामध्ये ना बरेच प्लेयर्स आहेत. आता इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच माझं या विषयावर असं बोलणं झालं होतं की हिंदीमध्ये जवळपास 12 ते 13 प्लॅटफॉर्म्स भारतात आलेले आहेत.
सो मराठीमध्ये मी म्हणेन की थोडेसे कमी आहेत. त्यातलं तर स्टोरी टेल आणि नॉवेल हे बऱ्याच कंटिन्युअसली काहीतरी काम करतायत. पण मराठीमधलं आपण एक दोन मिनटं बाजूला ठेवलं आणि एक ग्लोबल आउटलुक घेतला तर आय थिंक ऑडिबल हे एक बरंच जुनं नाव आहे. 2007 साली अमेझॉननी ऑडिबल ही कंपनी विकत घेतली होती. सो ऑडिबल हे साधारणतः इंग्लिश त्यांनी भारतातही लॉन्च केलं, इंग्लिश आणि हिंदी आहे फक्त त्यांचं. तसं स्टोरी टेल आज बंगाली, मल्याळम अशा अजून काही भाषांमध्ये आहे, तसं ते लोक सध्या दोन भाषांमध्ये आहेत. पण याच्या व्यतिरिक्त आय व्ही एम गेल्या बऱ्याच वर्षांपासून इंग्लिश प्रिडॉमिनंटली इंग्लिश स्पेसमध्ये खूप चांगलं काम करत आहे. त्यांचा फोकस पॉडकास्ट आहे. गेल्या काही वर्षात जिओनी म्हणजे जिओ सावन जेव्हापासून झाले त्यांनी पॉडकास्ट लॉन्च केलाय. सो अर्थात दे आर ऍग्रिगेटर्स. पण ना ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत तेजस. एक तर इकोसिस्टम डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की इकोसिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे ना, तेव्हा तुम्हाला एंटायर सप्लाय चेनचा एक आउटलुक घ्यावा लागतो. देअर हॅज टू बी समबडी डेडिकेटेड हु इज कॉन्स्टंटली प्रोड्युसिंग कंटेंट अँड देअर हॅज टू बी समबडी इन द ऍग्रिगेटर मोड हु आर एक्सपर्ट्स. म्हणजे आजच्या दिवसा मला आपण असं म्हणूया की 2 मिनिटं टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स पर से. सो स्टोरीटेलचा प्लॅटफॉर्म असेल, ऑडिबलचा प्लॅटफॉर्म असेल, सो हे पण ऍट ग्लोबल लेवल आर इक्वली इम्पॉर्टंट. अँड देर आर पीपल लाईक अस हु आर गोईंग आफ्टर टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज क्युरेटेड कंटेंट, जिथे आपण आम्ही आमच्या सबस्क्रायबर्सला काहीतरी प्रचंड सॉलिड व्हॅल्यू देण्याचं टार्गेट करतोय. सो आय थिंक हे दोन तीन पॉइंट्स जे आहेत इकोसिस्टीम मधले, ते तिन्ही साईडला बऱ्यापैकी डेव्हलप होणं ही आजची गरज आहे. आणि पुढच्या काळांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाढतील तेव्हा ही इकोसिस्टीम एका वेगळ्या लेवलला जाईल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं समीर म्हणतोय तशी ती इकोसिस्टीम डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्यांनी सुरुवात झाली आहे. जसं की जसं ऑडिबल हे इंग्लिशमध्ये डॉमिनेटिंग आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये ते करतायत. जसं स्टोरीटेल हे युरोपियन सगळ्या लँग्वेजेस असेल, तर 20 देशांमध्ये स्टोरीटेल आहे आणि आम्ही आता मग रिजनल लँग्वेजमध्ये जास्त भर देतोय. आणि त्याचबरोबर आता आम्ही काय केलं की आता 299 रुपये सबस्क्रिप्शन असूनही आम्ही आता 99 रुपये फक्त मराठीचंच तुम्ही फक्त ऐका 99 रुपयामध्ये असं मराठी सिलेक्ट, सेम लाईक हॉटस्टार मॉडेल आम्ही करतोय. ऍट द सेम टाइम ऑडिओ बाईट्स नावाचं प्रीमियम ऍप फुकट तुम्ही शॉर्ट स्टोरीज ऐका असं पण आम्ही केलंय. आणि जसं समीर म्हणलं तसं तर स्नोवेल, आय व्ही एम यांनी काय होईल की एक ऐकण्याचं कल्चर ते निर्माण होईल. आणि तेव्हा काय होतं की मग माणसाला ना प्लॅटफॉर्मशी माणूस कधीच लॉयल नसतो, त्याला चांगल्या कंटेंटशी लॉयल असतो. त्याला घेणं देणं नाही आहे की स्टोरीटेल आहे का ऑडिबल आहे. तिथे चांगलं तृप्ती आवडते ती कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू दे, मी त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिला ऐकेल. त्यामुळे मला असं वाटतं की तो जो लिस्नर आहे तो सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळेल आणि ते गरजेचं आहे मला असं वाटतं की तेव्हा तुमची छान ती इकोसिस्टीम तुमची ती निर्माण होईल. आणि ती आता मला असं वाटतं की सुरुवात खूप चांगली झाली आहे आणि अजून एका 2 वर्षामध्ये ती अजून स्ट्रॉंग लेवलला ती सिस्टीम तयार झाली असेल असं मला वाटतं. या आय थिंक दे बोथ हैव सेड इट. माझ्याकडे काहीच नाहीये बोलायला. बट या कंटेंट इज किंग ऍट द एंड ऑफ द डे. सो अँड आय थिंक वी आर ऑल ऑन द राईट पाथ. सो करेक्ट. सो तृप्ती, माझं एक आवडतं वाक्य आहे त्या संदर्भात, कंटेंट इज किंग and customer is queen, so king has to always please queen. Yes. Correct. So hey, aaj apan je bollo ya vishayavarti, tya vishayavarti tumhi khup chhan information dilit. Lokanna pan kalla ki kasha paddhatine he work hoto, kay asto, ani lokancha khup shanka astil kadachit te aplya ya discussion mule nakkich zara shant zale astil. कारण की या विषयावरती माझे पण अनेक मित्र, नाही रे आम्ही वाचतो, ऐकणं माहिती नाही आम्हाला ते होईल की नाही, तर ते पण काही लोक बघतायत. सो नक्कीच त्यांच्या पण विचारांमध्ये हा छोटं तुम्ही म्हणलात तसं का होईना, ते हळूहळू डेव्हलप होत जाईल पुढे आणि हे कल्चर आपल्याकडे पण छान पद्धतीने रुजू होईल आणि एक वेगळी मोठी इंडस्ट्री यातून निर्माण होईल. सो हेचे तुम्ही सगळे पायोनियर्स आहात आपल्या लँग्वेज मधले. सो त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आपण बऱ्यापैकी ह्याच्यातून इन्फॉर्मेशन डिस्कस केली, ती लोकांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी तुमच्या तिघांचे खूप खूप आभार.
आणि बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या माध्यमातून असेच वेगवेगळे विषय आणि त्याच्यावरती अशीच इन्फॉर्मेशन ओरिएंटेड सेशन्स करण्याचा माझा मानस आहे, तो हळूहळू अजून चालू आहे. सो आता नेक्स्ट वीकेंडला सुद्धा असेच सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये रायटिंग फॉर टेलिव्हिजन ह्याच्यावरती बोलायला शेखर ढवळीकर आणि आशुतोष परांडकर येणार आहेत. की जे बऱ्या मी त्यांच्याशी पहिला फोन केला तेव्हाच म्हटलं की एक असा क्लास आहे की जो सिरियल्स बघतो आणि दुसरा क्लास आहे जो शिव्या घालतो, तर त्याचा मधला ब्रिज की काय प्रोसेस घडते आणि कशामुळे जे तिथे चालू आहे ते दिसतं ह्याच्याबद्दल लोकांना कळू शकलं तर. सो त्याच्याशी रिलेटेड ते बोलणार आहेत. सॅटर्डेला कथक नृत्यांगना मनीषाताई साठे आणि त्यांची मुलगी शांभवी दांडेकर ह्या दोघी जणी येणार आहेत. आणि त्या मनीषाताईंनी जेव्हा सुरू केलं अनेक वर्षांपूर्वी त्यांचं डान्स म्हणून करिअर, तर बॅकस्टेजशी रिलेटेड कसं प्रोग्रेशन होत गेलं आणि परफॉर्मर म्हणून बॅकस्टेजशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल डान्स परफॉर्मरनी किंवा डान्स टीचरनी काय म्हणतात त्याबद्दलची त्याला माहिती असली पाहिजे, ह्या सगळ्या त्यांच्या जर्नी आणि इम्पॉर्टन्स बद्दल त्या दोघी बोलणार आहेत. आणि संडेला सगळ्यांनाच माहिती असलेला आपला सगळ्यांचा लाडका प्रवीण तरडे येणार आहे, आणि जो की त्याचा नाटक आणि फिल्म्स या प्रोसेस मध्ये त्याला बिहाइंड द कॅमेरा किंवा बिहाइंड द स्टेज कुठल्या कुठल्या गोष्टींची कशी मदत झाली आणि जे आमचं डिस्कशन झालं त्याच्यातलं असं होतं की सगळ्यांनाच ऍक्टर व्हायचं असतं, अरे बट ते सोडून पण खूप लोकांची गरज असते. सो ते कसे महत्वाचे आहेत ह्याच्यावरती तो गप्पा मारायला येणार आहे. सो नेक्स्ट वीकेंडला पण ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी नक्की या शो बघा. आणि आतापर्यंत जे बघत आले त्यांना खूप थँक्यू. तुम्ही तिघही आलात त्यासाठी परत एकदा मी तुम्हाला वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि आपलं डिस्कशन अरे नाही 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 येस तुम्ही आलात आज. सो आणि सगळ्यांना हॅपी वीकेंड आणि आय होप पुण्यातला लॉकडाऊन कदाचित संपेल आणि बाकीच्या ठिकाणची ही परिस्थिती पण लवकर निवळेल. सुटूयात याच गोष्टी. थँक्यू तेजस आणि नाईस मीटिंग यू तृप्ती कॅचिंग अप सुकेर. थँक्यू. ओके थँक्यू थँक्यू ऑल. बाय बाय. बाय बाय.